आजच्या आपल्या लेक्चरमध्ये हॅलोजन डेअरिटिव्स ऑफ अल्केन्स आणि अरिन्स हा आपल्याला टॉपिक कव्हर करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला हॅलो आणि अल्केन्स हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स हे दोन पॉईंट आपल्याला कवर करायचे आहेत है। आता हॅलो अल्केन्समध्ये काय येतं तर हॅलो फॉर हॅलोजन्स हॅलोजन्स म्हणजे तो डॅश एक्सन दाखवतो आपण म्हणजे कोण तर फ्लुरिन क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन यांना आपण हॅलोजन्स म्हणतो किंवा हलायड्स असं पण बोलतो आणि हा अल्केन कोण असतो तर अल्केन म्हणजेच आपला हायड्रोकार्बन आहे की जो हायड्रोकार्बन सी एन एच टू एन प्लस टू हा जो काय फॉर्म्युला आहे तो सॅटिस्फाय करतो मग आता हॅलो अल्केन कॉमनली दाखवतो आपण असं दाखवतो आर डॅश एक्स फॉर्मॅटमध्ये दाखवतो म्हणजेच अल्किल हलाइड किंवा हॅलो अल्केन अशा पद्धतीनं आपण त्याला बोलतो आता हॅलो अरिन्स म्हणजे कोण तर अरिन्स फॉर ॲरोमॅटिक रिंग ॲरोमॅटिक कंपाऊंड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे जे कोण रूल फॉलो करतात ते सगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स फॉर एक्झाम्पल बेन्झिन रिंग आता रिंगला जर समजा आपण हॅलोजन ग्रुप ॲटॅच केला असेल त्याच्याला आपण हॅलो अरिन्स म्हणू शकतो तो एकच ग्रुप असेल असं पण सांगू शकत नाही दोन तीन चार ग्रुप ॲटॅच करू शकतो म्हणजेच आपण काय करतो तर जे काय हायड्रोकार्बन्स आहेत तर हायड्रोकार्बनचा हायड्रोजन ॲटम आपण काय करतो रिप्लेस करतो बिचारा हायड्रोजनला आपण बाहेर काढून टाकतो आणि त्या बिचारा हायड्रोजनच्या जा जागी आपण हा एक्स इंट्रोड्यूस करतो तसं बघायला गेलं तर हा एक्स हायड्रोजनला बाहेर काढला आणि तो परत त्याच्या आयुष्यामध्ये आला आहे तसं नॉर्मली जनरली बघितलं तर एक्स हे आयुष्यात निघून जात असतात पण या ठिकाणी आपल्याला हा एक्स हा आत्ता या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये एक्स इंट्रोड्यूस झालेला दिसतोय जनरली एक्सला परत आणण्याची ही जी काही रेअर घटना आहे या हॅलोजन डेरेटिव्ह टॉपिकमध्ये होते आता आपण क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरेटिव्ह बघणार आहे ते आपन ना रहे। पहला तो, first, mono आता आपण जे क्लासिफिकेशन बघतोय ते बेस्ड ऑन द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स म्हणजेच हॅलोजन ॲटम्स तुमच्या मोलिक्युलरमध्ये किती आहेत त्याच्यावर आपण ठरवणार आहे पहिला आहे तो फर्स्ट मोनो हॅलोजन डेरेटिवस आता मोनो हॅलोजन मोनोचा अर्थ होतो की सिंगल एकच हॅलोजन असणार मोनो म्हणजे सिंगल डाय म्हणजे दोन ट्राय म्हणजे तीन टेट्रा म्हणजे चार पेंटा म्हणजे पाच तसा हा मोनो मोनोहॅलोजन म्हणजे एकच हॅलोजन असणार आहे फॉर एक्झाम्पल सी एच थ्री डॅश बी आर याला आपण म्हणणार आहे ब्रोमोमिथेन किंवा ब्रोमो, -मिथेन। ब्रोमो आ, हा ब्रोमोमिथेन असेल किंवा मिथिल ब्रोमॅडसुद्धा म्हणू शकतो किंवा अॅरोमेटिक घ्यायचं म्हणलं तर आपण इथं सांगू शकतो की आ, हा आयोडो बेन्झिन आहे हा मोनोहॅलोजन झाला आता आपण सेकंड टाईप तो बघणार आहे तो डाय हॅलोजन डाय हॅलोजन डाय हॅलोजनमध्ये काय येतो डाय हॅलोजन म्हणजे दोन हॅलाईड ग्रुप असणार आहेत दोन हॅलाईड ग्रुप म्हणजे कसं समजा हा सी एच -CH थ्री डॅश सी एच डॅश सी एल डॅश सी एच टू डॅश सी एल आता एकाच स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दोन हॅलोजन ग्रुप डि दि दिसत असतील तर आपण त्याला म्हणतो डाय हॅलोजन डिरेड्यूज याला तुम्ही वन वन डायक्लोरो प्रोपेन असं म्हणू शकताय किंवा दुसरा एखादा एक, एक मोलिक्युल घेऊ शकताय तुम्ही सी एच टू डॅश सी एच टू डॅश बी आर डॅश बी आर याला तुम्ही वन टू डायब्रोमोमिथेनसुद्धा म्हणू शकताय त्यानंतर आपण बघूया ट्राय हॅलोजन डायच्या ठिकाणी फक्त मी ट्राय लिहितो ट्राय हॅलोजन ट्राय म्हणजे काय असणार आहे ते तीन हॅलोजन ग्रुप असणार आहेत एकदम फेमस मोलिक्युल आहे कार्बनची व्हॅलेन्सी चार म्हणजे कोण इथं एक हायड्रोजन आला इथं सी एल आला इथं सी एल इथं सी एल हा कोण आहे तर ट्रायक्लोरोमि इथेन आहे याला आपण कॉमनली आपण सुद्धा म्हणतो परत आहे तो टेट्रा हॅलोजन टी ई टी आर ए टेट्रा हॅलोजन मग त्याच्यामध्ये कोणतं सी सी एल फोर हा पण एकदम फेमस आहे कार्बनची व्हॅलेन्सी चार सी एल सी एल सी एल सी एल याला आपण म्हणतो कार्बन टेट्राक्लोराईड म्हणजेच आपले कार्बनचे जर क्लासिफिकेशन बघितलं किंवा हॅलोजन डेअरेट्यूजचं क्लासिफिकेशन बघितलं तर आपण मोन हॅलोजन डेअरेट्यूस डाय हॅलोजन डेअरेट्युव्स आणि ट्राय हॅलोजन डेअरेट्यूज टेट्रा हॅलोजन डेअरेट्यूज या फॉर्मॅटमध्ये बघू शकतो आता आपण क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन कंपाऊंड्स बघणार आहे त्याच्यामध्ये पहिला जो येतो तो अल्किल हालाइड आता अल्किल हायड काय येतं तर अल्किल हाईड जर घेतला तर तो एस पी थ्री हायब्रिडाज असतो एस पी थ्री हायब्रिडाइझड म्हणजे कसं तर जो काही कार्बन आहे त्या कार्बनला ज्या कार्बनला तुमचा हॅलोजन ग्रुप अटॅच आहे तर तो कार्बन बाकीच्या सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्डनं बाकीच्या कार्बनला किंवा बाकीच्या हायड्रोजन अटॅचमेंटमध्ये असेल तर त्याला आपण थ्री हॅबिडाइझिड म्हणतो ॲक्च्युली तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगतो पी थ्री हॅबिडायशन कसं ओळखायचं जर कार्बन सिंगल बॉन्डेडली म्हणजे एका सिंगल सिंगल बॉन्डनं जर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल आयटमला अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो थ्री हॅबिडायझड समजा तुम्हाला एक्झाम्पल इथं सांगून टाकतो की एस पी टू हायब्रिडायझ कधी म्हणतो समजा कार्बन डबल बॉन्डनं या कार्बनला अटॅच आहे तर या कार्बनचा जर आपण विचार केला तर या कार्बनचा हा एक पाय बॉन्ड असेल हा एक सिग्मा बॉन्ड असेल हा एक सिग्मा बॉन्ड असेल एक सिग्मा बॉन्ड असेल आणि आपण हायब्रिड डॅशमध्ये फक्त सिग्मा बॉन्ड काउंट करतो मग एक दोन आणि तीन हे तीनच सिग्मा बॉन्ड आपण काउंट केले तर एक बॉन्ड असेल एस ऑर्बिटचा दुसरा दोन असतील पीचे म्हणजे एस पी टू हायब्रिडायझेड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर असेल तर या कार्बनसाठी विचार केला तर याच्यातले दोन पाय बाँड असतील हा एक पाय आणि हा एक पाय आणि ॲक्सिसवरचा हा सिग्मा आणि हा सिग्मा दोन सिग्मा बॉन्ड आहेत दोन सिग्मा बॉन्ड आपण हायब्रिडायशनमध्ये कन्सिडर करतो त्यामुळे याचं हॅब्रिडायशन असेल तर पी हायब्रिडायशन थोडक्यात हायब्रिडायशन बघत असताना कार्बनचे बॉन्ड सिंगल 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 असतील तर एस पी थ्री हायब्रिड कार्बड असतो ह्याच्यामध्ये सुद्धा प्रायमरी सेकंडरी टर्शरी हा पार्ट होऊ शकतो तर एक मी स्ट्रक्चर काढून त्याच्यावर तुम्ही तुम्हाला सांगतो सी एच थ्री सी एच डॅश सीएच डॅश सी डॅश सीएच थ्री डॅश सीएच थ्री डॅश सीएल डॅश सीएल डॅश आणि इथं डॅश बी आर किंवा कुठला तरी असा मी काहीतरी कंपाऊंड काढला त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या की हा जो कार्बन आयटम आहे ना हा कार्बन आयटम जर तुम्ही कन्सिडर केला तर बघा हा सिग्मा हा सिग्मा हा सिग्मा आता तिन्ही पण सिग्मा आहेत आणि याच्यामध्ये विचार केला तर हा एस पी थ्री हायबिड कार्बो आयटम आहे आणि तुम्ही या क क्लोरीनबद्दल विचार केला तर हा क्लोरीन कोणत्या कार्बनला जोडला आहे तर हा टर्शरी कार्बन ॲटमला जोडलेला आहे असं आपण समजतो हा कार्बन जो आहे तो सेकंडरी कार्बन आयटम आहे त्या सेकंडरी कार्बटमला हा क्लोरीन ॲटाची असं समजतो हा सुद्धा सेकंडरी आहे सेकंडरी का बोलायचं तर क्लोरीन ज्या कार्बनला जोडला गेला आहे तो कार्बोआयटम इतर दोन कार्बनला जोडला असल्यामुळे सेकंडरी आता याचा विचार केला हा, <laughs> तर हा प्रायमरी कार्बोआयटम आहे का प्रायमरी कार्बोआयटम ब्रोमिन ज्या कार्बनला जोडला आहे तो कार्बन फक्त आणि फक्त एकाच कार्बनला जोडला त्याला आपण प्रायमरी म्हणतो हे मी सगळं एकत्र सांगितलं इंडिव्हिज्युअल सांगायचं असेल तर मी असं सांगू शकतो आर डॅश सी एच टू डॅश एक्स असा असेल तर याला म्हणायचा प्रायमरी अल्किल हलाइड तर समजा आर डॅश सी एच डॅश आर डॅश एक्स असा असेल तर याला बोलतो सेकंडरी अल्किल हलाइड आणि जर आर डॅश सी डॅश आर डॅश आर डॅश एक्स असा असेल तर याला म्हणतो आपण टर्शरी अल्किल हलाइड असं आपण म्हणू शकतो आता आपण अलिलिकाड बघ्या बघूया लिख आता अलिख कसं असले बघूया ए डबल एल वाय एल आय सी अली लिक आलेली खालाड तो सुद्धा एस पी थ्री हायब्रिडायजेडच असतोय म्हणजे कसं सुद्धा प्रायमरी सेकंडर शिर हे तीन पार्ट पडतात प्रायमरी जर मी म्हटला तर कसा असतो आर डॅश सी एच डबल वन सी एच डॅश सी एच टू एक्स आता या फॉर्मॅटमध्ये तुमचा जो हॅलोजन ग्रुप अटॅच आहे तो हॅलोजन ग्रुप ज्या कार्बन ऍटमला अटॅच आहे तो कार्बटम एस पी थ्री हायब्रिडायझेड आहे पण त्याच्या नेक्स्ट कार्मॅटम जो आहे तो एस पी टू हायब्रिडाइझेड ॲटम आहे त्यामुळे आपण अशा फॉर्मॅट जर असेल त्याला आपण तो आलेली हायड पण तुम्ही आत्ता जो समोर बघताय तो अलिली खालाइड हा प्रायमरी आलेली खालाइड आहे प्रायमरी का म्हणतोय तर तुमचा जो हॅलोजन ग्रुप आहे तो ज्या कार्बनला जोडला आहे तो कार्बॅटम फक्त एकाच कार्बनला जोडला असल्यामुळं आपण त्याला प्रायमरी अलिलिक हलायड असं म्हणतो दुसरा आपण सेकंडरी अलि अलिलिक हलायड जर बघितला तर तो कसा असतो आर डॅश सी एच डबल बॉन्ड सी एच डॅश सी एच डॅश एक्स डॅश आर आता याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या की तुमचा हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनडायटमला अटॅच आहे तो कार्बन आयटम हा इतर दोन कार्बनला अटॅच आहे या कार्बनडायक अटॅच आहे आणि इकडलायक कार्बन कार्बनला अटॅच आहे याचा अर्थ हा सेकंडरी अलिलिक हलायड आहे आणि याच्यामध्ये तुम्ही अलिलिक हलाइड म्हणण्याचा उद्देश एकच आहे की एक्स ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचा नेक्स्ट कार्बन आयटम हा पी टू हायब्रेड असेल तर आपण सेकंडरी म्हणतो आणि टर्शरी कधी म्हणतो समजा हा एचच्या ठिकाणी जर अजून एक कार्बन आयटम असेल तर आपण टर्शरी म्हणू शकतो कसं तर एक्स ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन आयटम बाकीच्या तीन कार्बनला जोडलेला असतो एक दोन आणि तीन असं असं त्याला म्हणतो आपण टर्शरी अलिलिक हलायड नेक्स्ट आहे तो बेंझिलिक हलायड ई एन झेड वाय एल आय सी बेन्झेलिक हलाईड आता बेन्झेलिक हॅलाइडसुद्धा कार्बॅटम एस पी थ्री हॅबिड हॅबिटाझेड असतो मग तुम्ही म्हणणार बेन्झिन तर एस पी टू असतो पण बेन्झिन नंतरचा जो काही कार्बन ॲटम आहे याला तुमचा हॅलोजन ग्रुप अॅट अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो बेन्झेलिक हलाईड आणि जे मी एक्झाम्पल काढलं हे प्रायमरी बेन्झेलिक हलाईड आहे आता सेकंडरी बेन्झिलिक हॅलाइड कसं म्हणू शकतो समजा इथं अजून एक मी जर आर ग्रुप जोडला तर याला तुम्ही म्हणू शकता सेकंडरी बेंझिलिक हलयड सेकंडरी का म्हणतो तर एक्स ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे तो कारमॅटम परत बाकीच्या दोन कार्बॅटमला जोडला आहे त्यामुळे आपण त्याला सेकंडरी बोलतो आणि टर्शरी कसा होऊ शकतो तर हा एच कार्डला अजून एक आर ग्रुप जोडला म्हणजेच हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडला आहे तो कॅरॅमॅटम परत तीन कार्बनला जोडला आहे एक दोन आणि तीन असा असेल तर आपण त्याला म्हणतो टर्शरी बेंझिलिक हलयड असं म्हणू शकतो त्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजेच विनिलिक व्ही आय एन वाय एल आय सी आता व्हिनिलिक हालाईट जो आहे ना त्याच्यामध्ये काय होतं तर एस पी थ्री नाही आहे एस पी टू हायब्रिडायझ्ड कार्बो हॅलोजन ग्रुप अटॅच असतो म्हणजेच कसं तर सी एच टू डबल बॉन्ड सी एच डॅश एक्स मग तुमचा जो हॅलोजन ग्रुप आयटम अटॅच आहे तो ज्या कार्बन आयटमला अटॅच आहे तो एस पी टू हायब्रिडायजड कार्बो असतो म्हणजे कसं ओळखायचं हे तर कार्बनचा जर विचार केला तर व्हॅलेन्सी चार असते हा सिग्मा बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड यातला एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड असतो आणि आपलं काय ठरलंय तर पाय बॉन्ड हा मध्ये घेत नाही मग कोणते कोणते कन्सिडर करायचे एक दोन आणि तीन तीन सिग्मा बॉन्ड तुम्ही कन्सिडर केले त्यापैकी एक सिग्मा बॉन्ड एसवाला आणि पीचे दोन म्हणजे एस पी टू हायब्रिडायझर कार्माटम म्हणू शकतो हा आहे तो विनिली खालाइड मी अजून एक एक्झाम्पल सांगतो विनिली खालाइडचं सा। ते म्हणजे समजा आपण असं केलं हा बेन सायक्लोन परत ई ई केला आणि ह्याला जर समजा आपण एक्स जोडला तर बघा एक्स ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो आयटम कार्बोआयटम एस पी टू हायब्रिडायझेड आहे असं असेल तरी सुद्धा आपण त्याला व्हिनिलिक हॅलेड असं म्हणू शकतो त्यानंतर येते हॅलो अल्काइन हॅलो अल्काइन एल के वाय एन ईचा मिनिंग काय होतो तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि इथं तुम्हाला एस पी कार्बन कार्बोआयटम दिसतो म्हणजे कसं तर आर डॅश सी ट्रिपल बॉन्ड सी डॅश एक्स म्हणजे एक्स ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे हा कार्बम एस पी हायब्रिड असतो कसं ओळखायचं तर हा सिंगल बॉन्ड असतो तो सिग्मा बॉन्ड यातला सिंगल बॉन्ड तो सिग्मा बॉन्ड पण याच्यामध्ये जे काही लॅटर ओव्हर जे दोन पाय बॉन्ड तयार झालेले असतात त्या हायब्रिडाइशमध्ये पण पकडत नाही त्यामुळे सिग्मा आणि सिग्मा दोन सिग्मा बॉन्ड आपण काउंट केले तर हा एसचा एक आणि पीचा एक एस पी हायब्रिडायझेड असा आपण बोलतो त्यानंतर जो येतो तो म्हणजेच अरिल ए आर वाय एल अरिल हलायड आता अरिल हलायडमध्ये काय येतं तर तो एसपी टू हायब्रिड असतो म्हणजेच आपली रिंग आणि रिंगला जर समजा आपण हॅलोजन ग्रुप ॲटम अटॅच केला असेल तर त्याला आपण म्हणतो हायड आता आपण बघणार आहे नॉमिन क्लेचर ऑफ हॅलो नॉमिन क्लेचर ऑफ हॅलो अल्केन्स आता क्लेचरमध्ये आपण दोन सिस्टीम आपण बघू शकतो एक कॉमन नेम आणि आयुपीएसी नेम सी डबल एम ओ एन कॉमन नेम आणि दुसरा आहे तो आय यू पी ए सी इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाईड केमिस्ट्री आता जर समजा कॉमन आणि आय पी एस सीमध्ये फरक करायचं म्हटलं तर आपण असं करू शकतो समजा एक पहिला मी कंपाऊंड घेतो आहे तो म्हणजेच सी एच थ्री आय आता हा एक मोलिक्युल आहे तर त्याचं कॉमन नेम काय येत आहे तर मिथिल आयोडाइड ह्याला म्हणायचं आहे आणि हा आयोडाइड याचं नाव आहे मिथिल आयोडाइड आणि आय पी एस सीमध्ये जर बघितलं तर त्याला बोलतो आपण आयोडो मिथेन सीमध्ये आपले रूल्स आहेत त्या रूल्सप्रमाणे आपण जर बघितलं तर त्याची ब्रँच आहे ही ब्रँच आहे फांदे आणि ती ब्रँच आधी लिहायची असते ती म्हणजेच कोण आयोडो आणि पेरेंट जो अलकेला आहे तो म्हणजेच कोण आहे मिथेन आहे आयोडो मिथेन असं म्हणू मिनतो आता हा एक झाला पहिलं एक्झाम्पल झालं आता जर समजा आपण अजून एक एक्झाम्पल बघितलं तर समजा मी असं केलं की सी एच थ्री सी एच टू आणि डॅश बी आर हे एक्झाम्पल असेल त्याला कॉमनली आपण असं म्हणतो इथेल ब्रोमॅड असं म्हणतो आणि आय पी एस सी जर म्हटलं तर त्याला ब्रोमो इथेन असं म्हणतो आपण परत समजा एक स्पेशल एक्झाम्पल समजा आता असं म्हणूया सी एच थ्री डॅश सी एच डॅश सी एच टू डॅश बी आर डॅश सी एच थ्री असे जर एक्झाम्पल असेल तर आपण काय करू शकतो तर हा फर्स्ट वन कार्बॅटम आहे हा सेकंड वन कार्बॅटम आहे तर सेकंड नंबरला एक फांदे असेल एक ब्रँच असेल तर त्याला आपण कॉमनली जर कॉमन नेम सांगायचा असेल तर आयसो हा शब्द लावतो आयसो बी यू आणि ब्रोमाइड असं आपण म्हणतो म्हणजेच हा कॉमन नेम आहे आणि आयुपीएसी नेममध्ये आपण काय करतो तर पहिला रूल काय आयुपीएसीचा आपला तर सिलेक्ट द लॉगेस्ट कंट्रीने चेन लाँगेस्ट चेन सिलेक्ट केली नंबर दिले वन टू थ्री आता त्याच्यामध्ये दोन ब्रँचेस आहेत ही एक ब्रँच आहे आणि ही एक ब्रँच आहे ब्रँचची नावं देताना आपण काय करतो तर अल्फाबेटीला ऑर्डर प्रमाण देतो मग याचं नाव आहे मिथिल याचं नाव आहे ब्रोमो मग ए बी सी डीमध्ये दे ब्रोमो आधी येतो मग वन ब्रोमो आणि टू मिथिल आणि पेरेंटालकेन तीन कार्बनचा आहे तीन कार्बनचा आपण द्यायला म्हणतो प्रोपेन पी आर ओ पी एन ई प्रोपेन परत समजा दुसरा एक वेगळ्या टाईपचा कॅर्मेंटन जर घेतला आपण तर बघा सी एच थ्री डॅश सी डॅश सी एच थ्री डॅश सी एच थ्री डॅश बी आर अशा टाईपचं कंपाऊंड असेल तर याला आपण कॉमनली म्हणतो टर्ट टर्ट ब्युटील ब्रोमाइड टर्ट ब्युटील ब्रोमाइड हे झालं कॉमन नेम टर्ट म्हणजेच काय समजा बी आर जो जोडला आहे ज्या कर्मला जोडला आहे तो कार्बटम टर्शरी कार्बायटम आहे म्हणाल आपण म्हणतो टर्ट आणि जो काही आय पी एस सी नाम जर नाव जर बघितलं तर त्याचा पहिला रूल आहे आपला सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मग आपण ही चेन सिलेक्ट करू शकतो काय हरकत नाही आहे नंबर समजा वन टू थ्री दिले तर दोन नंबरला एक ब्रँच आहे ब्रोमिनवाली दोन नंबरला अजून एक ब्रँच आहे मिथीलवाली मग आपण दोन नंबरची जी ब्रँच आहे याच्यामध्ये अल्फाबेटिकली बघितलं तर टू ब्रोमो टू मिथाईल <laughs> पेरेंट कार्मायटम तीन कार्माइडचा पेरेंट जो असतो तो प्रोपेन पी आर ओ पी ई प्रोपेन असं आपण सांगू शकतो परत समजा व्हिनेलिक क्लो जर एक एक्झाम्पल बघायचं म्हणतं तर सी एच टू डबल बॉन्ड सी एच डॅस सी एल असा मोलिक्यूल जर असेल त्याला आपण कॉमनली म्हणतो विनाइल क्लोराइड आता विनाइल क्लोराइडम म्हणण्याचं एक एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हा कार्मायटम एस पी टू हायब्रिडायझेड आहे म्हणजे आपला याला म्हणतो विनाइल त्यांचा आय पी एसी नेम काय सांगू शकतो तर क्लोरो वन क्लोरो आणि किती कार्बम आहेत तर दोन कार्बन दोन कार्बनचा कोण असतो तर ई टी एच ए एन ई नाही ई ई एन येणार कारण का कार्बन कार्बन डबल वॉनड आहे म्हणून परत समजा आता बेन्झिलिंगवाला एखादा घेतला हा समजा बेन्झिलिंग आहे आणि इथं जर समजा मी सी एच टू आणि आय घेतला तर हा अरिल नाही नाहीये हा कोण आहे तर आपण जो बघितला होता थोड्यापूर्वी तो म्हणजे एस पी थ्री हायब्रिडायजेड वाला म्हणजे पी थ्री हायब्रिड वाला बेन्झिलिक हायड आहे म्हणजेच बघा आयोडीन ज्या कार्बनला जोडला आहे तो एस पी थ्री हायब्रिडायझोड कार्बो आहे याचं नाव काय तर कॉमनली आपण त्याला म्हणतो बेंझिल आयोडाइड असं म्हणतो आपण हा बेन्झिन आहे म्हणून त्याला बेंझिल आयोडाईड असं कॉमनली म्हणतो आणि जर कॉमन आयुपीसी नाम सा, सा, सांगायचं असेल तर आपण त्याला म्हणतो आयोडो फिनाईल मिथेन कसं काय तर आता बघा हा मिथेन आहे हा अल्केन झाला ही एक ब्रँच आहे आणि ही एक ब्रँच अशा दोन ब्रँच आहेत दोन ब्रॅशपैकी याला म्हणतो आयोडो आणि याला माहिती फिनिल आणि एबीसीडी जर बघितली तर अल्फाबेट्समध्ये आय आय आधी येतो पी नंतर येतो म्हणून आयोडो पहिला लिहिला आणि फिनिल नंतर लिहिला आणि याचा केन मिथेन आहे आपण आता आता आपण बघणार आहे नॉमिंग क्लेचर ऑफ हॅलो अरिन्स आता हॅलो अरिन्स हॅलो अरिन्स आता हॅलो अरिन्समध्ये काय येतो तर बेन्झेन रिंग येणार मग फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर ही बेन्झेन रिंग आहे आणि याला जर क्लोरिन अटेम असेल तर आपण याला म्हणतो क्लोरो बेंझिन किंवा समजा ब्रोमिन अटॅच असेल तर ब्रोमो बेंझिन समजा असं पण असू शकतं एकाच बेन्झिनला दोन क्लोरिन अटॅच असू शकतात याला आपण म्हणतो वन टू बेंझिन किंवा ओ बेंझिन सुद्धा असं म्हणू शकतो समजा तीन क्लोरिन असतील तर आपण याला असं म्हणू शकतो वन टू थ्री ट्रायक्लोरो बेन्झिन असं सुद्धा म्हणलं म्हणायला काय हरकत नाही आहे किंवा असे पण कंपाऊंड असू शकतात किंवा समजा असा बेन्झिन रिंग आहे इथं ब्रोमिन आहे इथं एक ब्रोमिन आहे आणि इथं एक ब्रोमिन आहे असं नाव ना असेल तर आपण त्याला म्हणतो वन थ्री फाईव्ह ट्राय ब्रोमो बेन्झिन किंवा सिमेट्रिकल ट्राय ब्रोमो बेन्झिन असुद्धा म्हणू शकतो आता याच्यामध्ये नॉमिक्लेशरमध्ये अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर हे आपलं थोडंसं सी एच थ्री डॅश सी एल असं असेल तर आपण याला याला आपण असं म्हणू शकतो वन क्लोरो टू मिथिल बेन्झिन वन क्लोरो टू मिथिल आणि हा बेन्झिन असं म्हणा किंवा टू क्लोरो टुलिन म्हणू शकतो म्हणजे हा जो आहे तो टुलिन आणि हा दोन नंबरला क्लोरिन आहे असं आपण म्हणू शकतो काही हरकत नाही किंवा आपण याला ओ क्लोरोटुलिन ओ फॉर ऑर्थ्रो पोजिशनला क्लोरिन आहे म्हणून त्याला आपण ओ क्लोरोटुलिन सुद्धा म्हणू शकतो काय हरकत नाही आहे आता आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स बघणार आहे तर प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स मग याच्यामध्ये पहिली मेथड आहे ती युझिंग अल्कोहोल अँड हायड्रोजन हलाइड अल्कोहोल म्हणजे कोण तर आर डॅश ओ एच आणि हायड्रोजन हलाइड म्हणजे कोण तर एच एक्स कन्सिडर करूया आपण मग काय होतं तर हा एक्स आणि एच आणि हा इथून आर आणि ओ एच तर याच्यामध्ये जर ब्रेकअप केलं तर हे तसं तुम्हाला कळण्यासाठी मी एवढंच सांगतो की ओ इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे डायरेक्ट असं होत नाही पण समजून घ्यायला काय हरकत नाही ह्याच्यावर मायनस ह्याच्यावर प्लस हे असं डायरेक्ट होत नाही पण ॲक्च्युली आपण असं समजूया की हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळे ह्याच्यावर मायनस चार्ज आला हा पॉझिटिव्ह असल्यामुळे हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असल्यामुळे ह्याच्यावर प्लस चार्ज आला हा एच पण प्लस आणि एक्स आणि मायनस म्हणजे हा इलेक्ट्रॉनसाठी हावराय हा आपण असं समजूया की दानशूर आहे हा हावराय आणि हा दानशूर आहे मग आपल्या यांचा ब्रेकअप केला तर ब्रेकअप केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं तर पॅचअप करावं लागतं मग हा आर प्लस आणि हा एक्स मायनस आर ए एक्स तयार होतो आणि एच प्लस आणि ओ एच मायनस हा वॉटर तयार होतं हे मी जनरली तुम्हाला बेसिक थोडंसं कळावं किंवा कळलं नसेल तर मी हे थोडं सांगतो आहे ॲक्च्युली याचं मेकॅनिझम वेगळ्या टाईपमध्ये एस एन वन एस एन टू एस एन टू फॉर्मॅटमध्ये होतं पण तात्पुरतं समजून घ्यायला ठीक आहे हा फॉर्मॅट आता याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण आर डॅश ओ एच प्लस एच सी एल इन प्रेझेन्स ऑफ झेड एन सी एल टू आणि अनहायड्रस झेड एन सी एल टू वापरतो म्हणजे अनहायड्रस म्हणजे बिना पाण्याचा झेड एन सी एल टू मग आपण अल्कोहलपासून अल्कील क्लोराइड तयार करू शकतो आणि वॉटर रिलीज होतं किंवा आपण अल्कोलपासून आपण इन प्रेजेन्स ऑफ एच बी आर म्हणजेच इथं कोण वापरणार आहे एन ए बी आर प्लस एच टू एसओ फोरच्या प्रेझेन्समध्ये आपण आर डॅश बी आर म्हणजे ब्रोमो अल्केन तयार करू शकतो किंवा आपण अल्कोलपासून जर समजा हायड्रोजन बरोबर रिॲक्ट केला इन प्रेझेन्स ऑफ एन ए आय प्लस एच थ्री पी ओ फोर यांच्याबरोबर रिॲक्शन झाले तर आर डॅश आय म्हणजेच आयडो अल्केन तयार होतो आणि वॉटर बाहेर पडतं हे आपल्या रिॲक्शन्स आपण कोणापासून तयार केलं तर अल्कोलपासून अल्केल हॅड आपण तयार करू शकतो ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर बघितली तर ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी बघितली तर जो टर्शरी अल्कोल असतो का नाही तो टर्शरी अल्कोहोल लवकर रिॲक्ट होतो कोणापेक्षा सेकंडरी अल्कोलपेक्षा आणि सेकंडरी अल्कोलपेक्षा प्रायमरी अल्कोहोल जो आहे तो कमी रिॲक्ट होतो म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे टर्शियल अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन प्रायमरी अल्कोहोल आणि याच्यामध्ये जर तुम्ही हायड्रोजन हालाइडची जर रिॲक्टिव्हिटी बघितली तर हायड्रोजन आयड्राईड हा मोर रिॲक्टिव्ह असतो एच बी आरपेक्षा आणि आर हा मोर रिॲक्टिव्ह असतो कुणापेक्षा तर एच सी एलपेक्षा ह्याचं कारण आहे काही हायड्रोजन आणि आयोडीन ह्यांच्यामध्ये जर बॉन्ड लेंथ बघितली तर ती लेंथ जास्त असते ब्रोमिन यांची बॉन्ड लेंथ असते ती कमी असते हायड्रोजन आणि बॉन्ड लेंथ अजून कमी असते ही बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी रिक्वायर्ड असणारी एनर्जी ही कमी लागते म्हणजेच बॉन्ड डिसोशे एनथालपी याची कमी असते त्यामुळे ब्रेकअप लवकर होतं हे लवकर वेगळे होतात त्यामुळे यांची रिॲक्शन फास्ट होते मग याच्यामध्ये बॉन्ड लेंथवर पण त्या बॉन्डची स्ट्रेंथ डिपेंड असते आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर क्लोरीन फ्लोरीन ब्रोमिन आयोडीन यांच्या बॉन्ड लेंथवरच त्याची रिॲक्टिव्हिटी डिपेंड असते आता याच प्रोसेसला आपण ग्रुज प्रोसेससुद्धा म्हणतो आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर जो झेड एन सी एल टू आहे आता आपण जो झेड एन सी एल टू लिहिला होता तर तो काय करतो झेड एन सी एल टू झेड एन सी एल टू झेड एन सी एल टू हा लेवेस ॲसिड म्हणून ॲक्ट होतो आणि तो काय करतो तर आर डॅश ओ जो हा जो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी तो मदत करतो हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं परत मग नंतर ह्या आरच्या बरोबर आर डॅश एक्स अटॅच होतो थोडक्यात काय तर या प्रोसेसमध्ये तुम्हाला अल्कोलमध्ये आर डॅश ओ एच हा बॉन्ड ब्रेक करावा लागतो आणि हा बॉन्ड ब्रेक करायचं काम हा एन सी एल टू करतो आणि जर समजा तुम्ही याच्यामध्ये अजून एक आपण आता बघितलं तो एच सी एल आणि एन सी एल टू ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो तर ल्युकस रियाजंट असं म्हणतो ह्या लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट आहे ल्युकस रेजंट म्हणजे कोण तर एच सी एल आणि झेड एन कॉम्बिनेशनला आपण ल्युकस रेजंट असं म्हणतो आता टर्शिर अॅल्कोलची रिॲक्टिव्हिटी जास्त असते त्यामुळं तिथं आपल्याला झेडेन सिल् टू वापरायची काही गरज लागत नाही प्रायमरी आणि सेकंडरीसाठी से आपण झेडेन सिल् टू वापरतो नॉर्मली तुम्हाला अल्किल ब्रोमाइड जर तयार करायचं असेल तर फोर्टी एट पर्सेंट तुम्ही जर एच बी आर वापरला असेल तर थोड्या प्रमाणात तुम्हाला एच टू एसओ फोर पण वापरावं लागेल आणि एच बी आर हा प्रिपेअर करायचा हा जो प्रिपेअर करतो आपण त्यावेळेला कॉन्सन्ट्रेटेड एस टी एस फोर ऑन के बी आर आणि एन ए बी आर आपण यूज करतो ज्यावेळेला तुम्ही अल्किल आयोडाइड तयार करताय अल्किल आयोडाइड तयार करताना आपण काय लिहिलं होतं एन ए आय ऑर के आय वापरावं लागतं त्यावेळेला तुम्ही नाईंटी फाईव्ह पर्सेंट एच थ्री पी ओ फोर वापरताय आणि एच आय तयार होतो तो इन सी टू तयार होतो त्या रिॲक्शन मिक्सरमध्ये तयार होतो आता आपण बघणार आहे अल्किल हलाइड तयार करायचं पण कुणापासून तर अल्कोहलपासूनच आपल्याला अल्कील हलाइड तयार करायचं आहे पण अल्कोहोल आणि कोण तर फॉस्फरस हलाइड फॉस्फरस हलायड म्हणजे कोण समजा पी सी एल थ्री असेल किंवा अल्कोहोल आणि कोण असू शकतोय तर पी बी आर थ्री असेल किंवा आणि कोण असू शकतोय अल्कोहोल प्लस पी आय थ्री असू शकतो आहे याच्याबरोबर अजून एक रिॲक्शन जी होते ती म्हणजेच अल्कोहोल आणि कोण असू शकतोय तर पी सी एल फाईव्ह आता याच्यामध्ये ट्रायक्लोराईड टाय ट्राय ब्रोमाइड ट्राय आयोडाइड अँड पेंटाक्लोराईड यांच्याबरोबर रिॲक्शन करत असताना आपल्याला काय करावं लागेल इथं रेड फॉस्फरस आणि क्लोरीन घ्यावा लागतो रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन घ्यावा लागतो आणि इथं आयोडीन घ्यावा लागतो रेड फॉस्फरस आणि आयोडीन आणि या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय तयार होतं ते समजून घ्या इथं ह्या तिन्ही रिॲक्शन सेमच आहेत फक्त क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन हे फक्त चेंज होईल आर डॅश सी एल इथं काय येणार आहे आर डॅश बी आर इथं काय येणार आहे तर आर डॅश आय म्हणजेच काय क्लोरो अल्केन आणि आयोडो अल्केन तयार होईल आणि ह्या कॉमनली यांच्यामधून काय बाहेर पडेल कॉमनली बघितलं तर एच थ्री पी ओ थ्री ह्या सगळ्यांमधून रिलीज होईल आता इथं जर बघितलं तर ही जर थोडी रिॲक्शन वेगळी हा अल्किएल आणि हा हालाइड आर डॅश सी एल तयार होतो आणि काय बाहेर पडतं तर पी ओ सी एल थ्री तयार होतो प्लस एच सी एल बाहेर पडतो आता ही एक अल्कोलची रिॲक्शन झाली अजून एक अल्कोलची रिॲक्शन आहे ती म्हणजे स्टॅनस बरोबर ती अल्कोलची रिॲक्शन काय आहे बघा आर डॅश ओ एच प्लस ओ सी एल टू हिट दे इन प्रेझन्स ऑफ पिरिड इन हा आर आणि हा सी एल आर एस सी एल तयार होतो प्लस एस ओ टू रिलीज केला जातो आणि एच सी एल पण बाहेर पडतो म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना ती डार्झन्स प्रोसेस म्हणतो आपण त्याला डी ए आर झेडई एन एस डार्जन्स प्रोसेस, -E प्रोसेस। आणि ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये जे काय बाय प्रॉडक्ट निघणार आहेत ना हा ओ टू आणि हा एच सी एल हे hey, ॲक्च्युली अपॉइंड हे अर्जून दाखवले त्याचा अर्थ हे गॅसेस सेटमध्ये निघून जातं उलट आपल्याला बरं झालं हे निघून गेलेलं आपल्याला बरं पडतं आणि हा फक्त आणि फक्त आपल्याला रिॲक्शन मिक्सरमध्ये हा फक्त आर सी एल फक्त तुम्हाला सापडेल थोडक्यात जे नको असणारे जे काही पदार्थ आहेत ते गॅसेस फॉर्मेटमध्ये निघून गेलेलं बरं पडतं आता पुढची जी काही प्रोसेस आहे या पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला फ्रॉम अल्केन्स ए एल के एन ई एस अल्केन्स आणि हॅलोजन्स यांच्यापासून आपल्याला अल्किल हाईट तयार करायचं आहे अल्केन म्हणजे कोण तर आर डॅश एच आपण म्हणूया म्हणजेच कोण मिथेनिथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन तर आपण जो क्लोरीन बरोबर रिॲक्ट असेल तर यू व्ही लाईट वापरावी लागेल आणि यू व्ही लाईट वापरली की आर डॅश सी एल तयार होतो आणि एच सी एल रिलीज केला जातो किंवा जर समजा तुम्हाला बरोबर रिॲक्शन करायची असेल तर तुम्हाला अनहायड्रस ए एल सी एल थ्री वापरावं लागेल आणि त्यानंतर काय तयार होतो तर आर डॅश बी आर प्लस एच बी आर तयार होतो आणि जर समजा आर डॅश अलकेन, HIO3, आ, आर डॅश एच म्हणजेच अल्केन हा तुम्हाला बरोबर रिॲक्ट करायचा असेल तर एच आय ओ थ्री पर किंवा ऑर एच जी ओ वापरू शकताय आणि त्याच्याबरोबर किंवा ऑर एच एन ओ थ्री वापरू शकताय आणि मग काय तयार होईल हा आर आणि हा आयोडीन आर डॅश आय म्हणजे अल्कील आयोडिड तयार होईल आणि एच आय रिलीज केला जाईल आता या सगळ्या प्रोसेसमध्ये ही आ, हॅलो अल्केन्सच्या प्रिपरेशनसाठी आपण हे वापरू शकत नाही आणि प्रॉब्लेम काय होतो तर मोनो अँड पॉलिहायोजन कंपाऊंड्स हे फॉर्म होतात आता जो आयोडिनेशन आहे ही एक रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे त्यामुळे ही रिव्हर्सिबल रिॲक्शन असल्यामुळं आपण ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये आपण करतो म्हणजे ऑक्सिडिन एजंट कोणता तर हा एच आय ओ थ्री कारण आयोडिन साईजला मोठा असल्यामुळं ह्यांचा जो बॉन्ड स्ट्रेंथ आणि ती बॉन्ड स्ट्रेंथ कमी असते त्यामुळे ही रिव्हर्सिबल रिॲक्शन बनते आता आपण बघणार आहे अलकीनपासून ई एन ईपासून पासून आपल्याला काय तयार करायचं आहे तर अल्किल हाइड तयार करायचं आहे मग अल्कीन म्हणजे ई ई म्हणजे कार्बन कार्बन काय असणार आहे डबल बॉन्ड आणि कोण तर एच एक्स एचएक्स म्हणजे कोण अल्किल हाईड यांच्यापासून आपल्याला बनवायचं आहे मग सिमेट्रिकल अल्कीन घेतला मी समजा सिमेट्रिकल अल्किन म्हणजे कसा असतो तर डबल बॉन्डचे इकडं पण तेवढेच कार्बटम इकडं पण तेवढेच कार्बटम असतील आणि जर तुम्हाला अल्किल हायड जर ॲडिशन करायची असेल तर आपण काय करतो ह्याच्यामधला पायबॉन ब्रेक करतो आणि पाय बॉन ब्रेक केल्यानंतर एका कार्बनला आपण हायड्रोजन अटॅच करतो आणि एका कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच करतो ह्या दोनचे इथं तीन झाले आणि डॅश इथं सी एच टू टू इथं एक व्हॅलन्सी कमी पडते तर याला आपण एक जोडतो म्हणजे आपण कोणापासून तयार केला तर सिमेट्रिकल अल्कीन पासून आपण अल्किल अल्कील तयार केला मग इन प्रेजेन्स ऑफ एच एक्स आता हे सिमेट्रिकला असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही कुणालाही एस जोडला तरी सुद्धा नाव तेच राहतं कंपाऊंड बदलत नाही पण जर समजा अनसिमेट्रिकल असेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो अनसिमेट्रिकल असेल तर म्हणजे कसं समजा आर डॅश सी एच डबल बॉन्ड सी एच टू आता हा अलकी नाही तो अनसिमेट्रिकल आहे कसं ओळखायचं अनसिमेट्रिकल तर याच्यामध्ये बघा बरं हा डबल बॉन्ड इथनं ब्रेक केला इकडं एक पार्ट आहे आणि इकडे एक पार्ट आहे म्हणजेच हा पार्ट वेगळा आहे हा पार्ट वेगळा आहे मग याच्यामध्ये जर समजा तुम्हाला एच एक्स जर ॲड करायचा असेल तर आपण काय करू शकतो दोन कंपाऊंड तयार दोन कंपाऊंड कसे तयार बघा आर डॅश सी एच डॅश सी एच एकदा याला एस जोडा आणि याला एक्स जोडा प्लस अजून एकदा आपण काय करूया की हा कार्बन रागाले मला काय एक्स दिला आहे म्हणून आपण आपण सेकंड टाईम आपण असं करूया याला एच जोडूया आणि याला आपण एक्स जोडूया म्हणजे याच्यामध्ये सेकंड नंबरला हॅलोजन ग्रुप अटॅच केलाय आणि याला फर्स्ट नंबरला हॅलोजन ग्रुप अटॅच केला आहे मग आता याच्यामध्ये या दोन्हीपैकी एक मेजर असतो आणि एक मायनर असतो हा जो कंपाऊंड आहे तो हा मेजर आहे आणि हा कंपाऊंड आहे तो मायनर आहे हा कसं ओळखायचा बघा किंवा हे मेजर मायनरमध्ये काय बांधगड आहे तर याच्यामध्ये जो हॅलाइड ग्रुप असतो तो इलेक्ट्रो असतो ज्या कार्बनला जोडला आहे त्या कार्बनला हे दोन कार्बन इलेक्ट्रॉन क्लाउड सप्लाय करत असतात त्यामुळं हा एक्स या कार्बनला पसंती जरा जास्त देतो कारण इलेक्ट्रॉन क्लाउड जरा जास्त वापरायला मिळतं पण हा जो हॅलोजन ग्रुप आहे हा ज्या कार्बनला जोडला आहे तो फक्त एकाच कार्बनला जोडला असल्यामुळं इलेक्ट्रॉन क्लाउड जे मिळणार आहे ते थोडंसं कमी मिळतं इथं जरा जास्त इलेक्ट्रॉन क्लाउड याच्याकडे ये येतं पण याच्याकडे जरा कमी येतं त्यामुळे याची स्टॅबिलिटी थोडीशी कमी असते याच्याशी कम्पेअर करता त्यामुळे मोस्ट ऑफ द प्रेफरन्स जो मिळतो तर या सेकंड्री अल्किलला मिळतो आणि सेकंड्री अल्किलला मिळण्यासाठी से आपल्याला एक मार्कॉनिक ऑफ स्लूल आहे तो मार्कॉनिक ऑफ स्लूल समजून घेतला की हे तुम्हाला समजेल मार्कॉनिक ऑफ स्लूल काय सांगतो आहे वेन अनसिमेट्रिकल अल्किन हा अल्किन आहे हा अनसिमेट्रिकल आहे व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल रिॲजंट हा सुद्धा अनसिमेट्रिकल आहे अनसिमेट्रिकल म्हणजे दोन वेगळे भाग होणारे देन आता हा जर ब्रेक केला तर कसा ब्रेक होतो एक्स मायनस आणि एच प्लस देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिॲजंट म्हणजे हा एक्स मायनस अटॅच टू द अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम ह्या दोन्हीपैकी कोणत्या कार्बनला कमी, कमी, कमी हायड्रोजन आहेत हा, तर या कार्बनला कमी हायड्रोजन आहेत आणि या कार्बनला आपण हा निगेटिव्ह पार्ट याला आपण जोडतो आणि हा निगेटिव्ह पार्ट याला जोडला म्हणजे हा मेजर कंपाऊंड तयार होतो अकॉर्डिंग टू द मार्कॉनिकॉप्स रुल पण हेच आपण जर समजा हेच आपण उलटं करायचं म्हटलं तर त्यावेळेला आपण अँटी मार्कॉनिकॉप्स रूल वापरतो अँटी मार्कॉनिकॉप्स रूल प्रमाण काय होतं तर त्याच्यामध्ये आपण जे लेस नंबर ऑफ हायड्रोन ॲटम असं बोललो ना त्याच्यामध्ये फक्त असं बोलतो की मोर नंबर ऑफ हायड्रोन ॲटम अटॅच टू द कार्बन आयटम असं आपण बोलतो हे कधी पण याच्यामध्ये एकच सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द लक्षात ठेवा की इन प्रेन्स ऑफ पर ऑक्साईड आता इथं पर ऑक्साईड असं लिहिलं असेल तर याच्यामध्ये हे फक्त एवढंच बदलतं हा होतो मायनर आणि हा होतो मेजर आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा

आणि हा अँटी मार्कॉनिक्स रुल आहे तो फक्त आणि फक्त ब्रोमिनसाठी वापरला जातो म्हणजेच इथं ब्रोमिन असेल तरच अँटी मार्कॉनिक ऑप्स वापरला जातो त्या ब्रोमिन नसेल किंवा क्लोरिन आणि आयोडिन असेल तर हा मार्कॉनिक ऑफ सुलप्रमाणे ॲडिशन होते आता ब्रोमिन म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवा हो की अँटी आणि ब्रोमिन ब्रोमिन आणि अँटी असेल तरच ती रिॲक्शन अँटी मार्कॉनिक सुलप्रमाणे होते असं समजून घेऊ शकताय आता पुढची रिॲक्शन आहे ती हॅलोजन एक्सचेंज हॅलोजन एक्सचेंज म्हणजे याच्यामध्ये दोन रिॲक्शन्स आहेत फिंकिस्ट आणि सॉर्ट्स आता सॉर्ट मध्ये काय होतं तर आर डॅश सी एल हा अलकील हॅलाइड ऑलरेडी तयार आहे आणि हा जर आपण ए जी एफ बरोबर ॲड केला ए जी एफ चालू शकतो किंवा इथं आपण एस जी टू एफ टू वापरला तरी चालतो किंवा आपण ए एस एफ थ्री वापरला चालतो किंवा एस बी एफ थ्री वापरला तरी चालतो ह्या ह्यांच्यापैकी काही वापरलं तरी काय वापर हरकत नाही मग इथं काय करायचं तर हा क्लोरीन काढायचा आणि क्लोरीनच्या बदल्यात क्लोरीन ठेवायचा मग आर डॅश एफ तयार होतो आणि काय बाहेर पडतो तर ए जी सी एल बाहेर पडतो थोडक्यात काय आहे इंट्रा हॅलो म्हणजे हॅलोजन एक्सचेंजचं काम आहे म्हणजे हा एक निघून जाईल आणि हा हॅलोजन यांच्या बाबतीत जवळ येईल ही जी रिॲक्शन आहे ती सॉर्ट्स रिॲक्शन आहे आणि या शॉर्ट्स रिॲक्शनमध्ये क्लोरीन जातो आणि फ्लोरीन येतो किंवा हॅलोजन जातो आणि फ्लोरीन येतो आता दुसरी एक रिॲक्शन आहे याच्यासारखीच आहे हॅलोजन एक्सचेंजेस रिॲक्शन आहे ही म्हणजेच फेंकेल्स टेन रिॲक्शन आणि ह्या फेंकेलस्टन रिॲक्शनमध्ये काय करतो आपण आता आर डी एस सी एल आहे आणि आपण काय करायचं तर एन ए आय इन प्रेन्स ऑफ ॲसिटोन आपण काय करतो हा सी एल काढायचा आणि आयडिन याच्या जागी टाकायचा आणि सी एल इकडे टाकायचा म्हणजे काय तयार होतो डॅश आय तयार होतो आणि एन ए सी एल बाहेर पडतो ही रिॲक्शन आहे ती फॅन्किस्टन रिॲक्शन आहे आता आपण बघणार आहे की मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स म्हणजेच अरिल ग्रुप म्हणजेच तुमचा बेन्झिरिंग आणि क्लोरीन किंवा ब्रोमिन किंवा आयडिन यांना कसं तयार करायचं बघणार आहे पहिली मेथड आहे आपण पासून तयार करणार आहे बेन्झिन जर तुम्ही क्लोरीन बरोबर याड केला तर इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस अनहायड्रस एल सी एल थ्री बरोबर जर ॲड केला अनहायड्रस म्हणजे बिना पाण्याचा ए एल सी एल थ्री ड्राय फॉर्मॅटमधा तर यातला एक एच निघून जातो बेन्झिनला सहा एच असतात त्यापैकी एक एच रिप्लेस केला जातो आणि त्या एचच्या जागी कोण येतो तर सी एल येतो आणि तो एच आणि एक राहिलेला सी एल हा एच सी एल तयार होतो याच्यामध्ये आपण क्लोरो बेन्झिन तयार केला ही जी रिॲक्शन आहे ना ती रिॲक्शन इलेक्ट्रोफ्लिक सब्स्टिट्यूशन ऑफ बेन्झिन रिॲक्शन आहे आणि ही कशी होते तर याच्यामध्ये तुम्हाला या बेन्झिनचा एक यच जो आहे याच्या जागी फक्त क्लोरीन आलेला आहे म्हणजे यच रिप्लेस केला किंवा जर तुम्हाला आयोडीन जर करायचं असेल तर तुम्ही बेन्झिन रिंग घेऊ शकताय बेन्झिन रिंगमध्ये आय टू ॲड केला तुम्ही तर एच एन ओ थ्रीच्या प्रेझेन्समध्ये किंवा तुम्ही एच आय ओ फोर वापरू शकताय आणि याच्यामध्ये काय होतं इथला जो हायड्रोजन आहे तो निघून जातो आणि त्या हायड्रोजनच्या बदल्यात इथं काय येतो आयोडिन येतो म्हणजेच आणि काय बाहेर पडतं तर हाय एच आणि हा आय एच आय बाहेर पडतो आता हा एच एन ओ थ्री आहे ना आता इक्विलम कंडिशनला ती रिॲक्शन गेल्यानंतर ती इक्विलियम कंडिशनला गेल्यानंतर हा एच एन ओ थ्री काय करतो तर या रिॲक्शनला राईट हँड साईडला जाण्यासाठी मदत करतो शिफ्ट करतो राईट हँड साईडला कोण तर एच एन थ्री कारण आयोडिनची साईज मोठी असल्यामुळं बॉन्डची स्ट्रेंथ ही कमी असते त्यामुळं परत रिव्हर्सिबल रिॲक्शन होते पण राईट हँड साईडला जर ती शिफ्ट झाली तर ही कुणाच्या फेवरमध्ये जाते तर बेंझिनच्या फेवरमध्ये जाते आणि तिकडं फेवरमध्ये जाण्याचं काम हा एच एन ओ थ्री करतो आता पुढची जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आपण जो काही बेंझिन असेल किंवा जे काय आपला हॅलो एलियन्स आहे ते आपण कुणापासून तयार करूया तर टुलीनपासून आता टुलिनचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे बेन्झिनिंग असतो इथंच सी एस थ्री असतो याला म्हणतो आपण टुलिन आणि हा टुलिन जर आपण ब्रोमिन बरोबर रिॲक्ट केला तर इन प्रेझन्स ऑफ यफी पण डार्कमध्ये डार्क म्हणजे म्हणजे अंधारे खोलीमध्ये जर रिॲक्शन केले असेल तर आपला काय तयार होतं तर टुलिनमधला हा सी एस थ्री तसाच राहतो आणि हा ऑर्थर पोझिशनचा जो एच निघून जातो आणि त्याच्या जागी बी आर येतो याला म्हणतो आपण टू ब्रोमो टुलिन किंवा ऑर असं पण होऊ शकतं हा हा टुलीन आहे इथं सी एस थ्री आहे आणि हा पॅरापोजिशनचा एश निघून जातो आणि इथं बी आर येतो याला आपण फोर ब्रोमो टुलीन हे असं सुद्धा होऊ शकतं आणि जर सी एस थ्री ग्रुप अटॅच आहे म्हणजे हा इथं सी एस थ्री ग्रुप अटॅच आहे ही ऑर्थ्रो पोझिशनला आहे आणि असं असेल तर हे पॅरा डायरेटिंग फॉर्मॅटमध्ये म्हणजे पॅरा ग्रु पोझिशनला कोणाला तर ब्रोमिनाला किंवा ऑर्थ्रोला ब्रोमिनाला ओ पी डायरेक्टिंग ग्रुप म्हणजे ऑर्थ्रो किंवा पॅराला ब्रोमिन येऊ शकतो मेटाला येत नाही मेटावर निगेटिव्ह चार्ज येत नाही आता याच्यामध्ये जर दोघात कम्पेअर केला तर हा ऑर्थ्रो ब्रोमो आहे हा पॅराब्रोमो आहे ऑर्थ्रो हा पेक्षा हा पॅरा हा मोर स्टेबल असतो कारण दोन बल्की ग्रुप म्हणजे हाय ग्रुप आणि हाय ग्रुप जेवढे एकमेकांच्यापासून लांब असतील तेवढं स्टेरिक हिंडर्स कमी येतो यांचं रिपल्शन कमी येतं त्यामुळे ह्या दोघांचा जेवढा अंतर जास्त असेल तेवढा हा कंपाऊंड मोर स्टेबल असतो त्यामुळं हा कंपाऊंड जास्त स्टेबल आहे ह्या ऑर्थ्रोपेक्षा आता पुढची रिॲक्शन आहे ती अॅनिलीनपासून आता ॲनिलिनपासून करायचं म्हणजे ॲनिलिनचा स्ट्रक्चर सगळ्यांना माहीत आहे बेन्जरिक आणि एन एच टू आता अनिलिनपासून जर तयार करायचं असेल तर इन प्रेझेन्स ऑफ एन एन ओ टू वापरतो आणि काय वापरतो तर डायल्यूट एच सी एल वापरतो आणि टेम्परेचर येतो तो, तो दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे अठ्ठ्याहत्तर केलविन टेम्परेचर असतं मग हे काय होतं तर याच्यापासून डाय बेन्झिन डायोजिनियम क्लोराईड तयार होतो तो कसा तयार होतो बघा तर हा बेन्झिन आहे आणि इथं नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन ह्या नायट्रोजन प्लस येतो आणि इथं सी एल मायनस म्हणजे ह्याला सी एल मायनस अटॅच होतो म्हणजे हा बेन्झिन आहे आणि हा बेंझिन परत हा डायझो आणि हा क्लोराइड बेन्झिन डायझोनियम क्लोराइड तयार होतो आणि त्यानंतर हा जर समजा सी यू टू सी एल टू बरोबर रिॲक्ट केला तर काय तर नायट्रोजन रिलीज केला जातो म्हणजे प्रत्येक डायोजोने रिॲक्शनमध्ये नायट्रोजन रिलीज केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे आता नायट्रोजन निघून गेला तर हा क्लोरीन ह्या बेन्झिनला अटॅच होतो हो, आणि क्लोरीन बेन्झिन तयार होतो ही रिॲक्शन या रिॲक्शन म्हणजे सॅडमियर्स रिॲक्शन आणि सँडमियर्स रिॲक्शन म्हणजे <alcohol discourphantkap> जो ॲरोमॅटिक प्रायमरी एम आय हा तुमचा ॲरोमॅटिक डायझियम साल्टमध्ये कन्व्हर्ट होतो आणि ॲरोमॅटिक डायझियम साल्टमध्ये कन्वर्ट होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो डाय अझोटायजेशन आणि ॲरोमॅटिक डायझोशन साल्ट जो आहे हा म्हणजे बेन्झिन डायोजनियम क्लोराईड हा साल्ट आहे आणि हा साल्ट डिकंपोज होतो आणि डिकंपोज झाल्यामुळं अल रिल हलाइट तयार होतो आणि हा रिल हलाइट तयार करण्यासाठी इथं सी यू टू सी एल टू वापरू शकताय किंवा सी यू टू बी आर टू वापरू शकता किंवा के आय वापरू शकता यांच्यापैकी काही वापरलं तरी चालेल आता आपण बघणार आहे तर फिजिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज पहिला पॉईंट जो आहे तो नेचर ऑफ सी डॅश एक्स बॉन्ड आता हा ज्या बॉन्डचं नेचर कसं असतं तर बघा विचार करा की हा जो कार्बन असतो तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह समजा आणि हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे म्हणजेच मराठी भाषेमध्ये असं समजूया की हा इलेक्ट्रॉनसाठी हावरा असतो आणि हा इलेक्ट्रॉनसाठी दानशुरो असतो हा काय करतो इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो आणि अट्रॅक्ट करून घेतल्यामुळे याच्यावर स्लाईटी निगेटिव्ह चार्ज होतो त्याच्यावर स्लाईटी पॉझिटिव्ह चार्ज थोडक्यात हा बॉन्ड आहे तो पोलर आहे पोलर बॉन्ड का तयार होतं तर ह्या दोन ॲटमच्या इलेक्ट्रो निगेटिव्हिटीच्या डिफरन्समुळं पोलार बॉन्ड तयार होतो आता सी डॅश एक्सची जी काय बॉन्ड लेंथ आहे ती बॉन्ड लेंथ कशी असते बघा तर सी डॅश ची बॉन्ड लेंथ कमी असते याच्यापेक्षा सी डॅश सी एलची लेंथ जास्त असते याच्यापेक्षा सी डॅश बी आरची लेंथ जास्त असते याच्यापेक्षा सी डॅश आयची लेंथ जास्त असते कारण सोपं आहे फ्लोरीन साईजनं कसा असतो छोटा असतो परत क्लोरीन जरा मोठा असतो परत ब्रोमिन जरा अजून मोठा असतो आयडिन अजून मोठा असतो म्हणजे इकडून इकडं जाईल तसं काय होतं तर बॉन्ड लेंथ काय होत जाते तर वाढत जाते आणि लेंथ जेवढी वाढत जाईल ना तेवढी बॉन्डची स्ट्रेंथ आहे ना ती कमी कमी होत जाते म्हणजे त्यात विचार केला तर हा बॉन्ड हा वीक असणार आहे का वीक असणार आहे तर बॉन्ड लेंथ वाढली दोन न्युक्लियसमधलं अंतर वाढलं आणि दोन न्युक्लियसमधलं अंतर वाढलं की बॉन्डची जी काही स्ट्रेंथ आहे ती कमी होते आणि बॉन्डची स्ट्रेंथ कमी झाली तर बॉन्ड ब्रेक करायला रिक्वायर्ड असणाऱ्या एनर्जीला आपण म्हणतो बॉन्ड डिसोसिएशन एनथाल्पी म्हणजेच बॉन्ड एन्थालपी म्हणतो ही बॉन्ड एन्थालपी याला कमी असते ह्याला बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी कमी लागते त्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो आणि हा बॉन्ड ज्यावेळी इझिली ब्रेक होतो त्यावेळेला याची रिॲक्टिव्हिटी वाढते थोडक्यात बॉन्ड लेंथ जास्त असेल तर बॉन्डची स्ट्रेंथ कमी आणि स्ट्रेंथ कमी असेल तर बॉन्ड डिसोसि एन्थॅलिपी कमी आणि बॉन्ड डिसोशे एन्थालिपी कमी तर बॉन्ड ब्रेक होण्याचे चान्सेस वाढले त्यामुळे रिॲक्टिव्हिटी वाढते त्यामुळं इथं याची रिॲक्टिव्हिटी जास्त असते आणि जी काय डायपोल मोमेंट आहे जी मोमेंट जशी बघायला गेलं तर क्लोरीन आणि हा कार्बन आणि क्लोरीन यांची डायपोल मुवमेंट जरा जास्त असते आता बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर सेकंड प्रॉपर्टी आपण बघूया ती म्हणजेच बॉइलिंग पॉईंट आता बॉईलिंग पॉईंट म्हणजे कशावर डिपेंड आहे तर ती बॉइलिंग पॉईंट मोलिक्युलर मासवर डिपेंड असते मोलिक्युलर मासवर डिपेंड आहे आणि कशावर डिपेंड आहे तर व्हॅन्डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शनवर डिपेंड आहे पर आणि कशावर डिपेंड आहे तर त्यांच्या साईजवर डिपेंड आहे आता समजून घ्या की ज्यावेळेला बॉईलिंग पॉईंटचा विचार केला तर आर डॅश आयचा बॉईलिंग पॉईंट सगळ्यात जास्त असतो नंतर आर डॅश बी आरचा बॉईलिंग पॉईंट असतो नंतर आर डॅश सी एलचा बॉइलिंग पॉईंट नंतर आर डॅश एफचा बॉय बॉइलिंग पॉईंट असतो थोडक्यात काय ज्या मुलीकुलची साईज मोठी असेल तर सर्फेस एरिया वाढतो आणि साईज मोठी असेल सर्फेस एरिया वाढला की इंटर फोर्स ऑफ अॅट्रॅक्शन इन्क्रीज होतं त्यामुळे ऑब्विस्ली बॉईलिंग पॉईंट वाढतो आता जर समजा बॉईलिंग पॉईंटचा विचार केला तर जे मोठे मोठे कंपाउंड आहेत मोठे म्हणजे काय ज्याच्यामध्ये कार्बन ॲटमची संख्या जास्त आहे आता समजा मी असा एक कंपाऊंड काढला आहे आता याच्यामध्ये याची साईज बघा एवढी मोठी आहे आणि समजा दुसरा एक कंपाऊंड काढतो सी एस थ्री सी एस टू सी एल याची साईज छोटी आहे याच्यामध्ये दोघात कम्पेअर करता तर याचा विचार करूया आपण साईजचा सा, तर हा साईजनं मोठा असल्यामुळे याची बॉईलिंग पॉइंट जास्त आहे हा साईजनं छोटा असल्यामुळे याचा बॉईलिंग पॉइंट कमी आहे सरफेस एरिया कमी इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी त्यामुळे पॉइंट कमी आता याच्यामध्ये पण असं आहे जर समजा तुमचं आयसोमर्स असतील एकमेकांचे आणि त्यांचा जर ब्रँचिंग वाढत असेल तर बॉइलिंग पॉईंट कमी होतो फॉर एक्झाम्पल सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू सी एल असा एक कंपाऊंड आहे याची साईज एवढी आहे आता हाच कंपाऊंड मी याचा आयसोमेरिक फॉर्मॅटमधलं स्ट्रक्चर काढतो सी एच थ्री सी एच टू सी एच टू डॅश सी एल आणि किंवा इथं एक सी एच थ्री वाढवतो मॉलिक्यूल दोन्ही सेमच आहेत फक्त एकमेकाचे आयसोमर्स याची साईज कशी असते कमी असते हे दोघे एकमेकचे आयसोमर्स आहेत इथं ब्रँचिंग नाही पण इथं ब्रँचिंग वाढलं ब्रँचिंग वाढलं की साईज कमी होते आणि ब्रँचिंग वाढल्यामुळे साईज कमी झाल्यामुळे यांचा सर्फेस एरिया कमी होतो तेव्हा इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतं त्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो आणि याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो थोडक्यात बॉइलिंग पॉईंट विच डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द मोलिक्युल आणि साईज वाढली की बॉइलिंग पॉईंट पण वाढतो इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं आता यांच्याने हॅलोजन डेरिटिव्हचा विचार केला तर मोलिक्युलर जी साईज आहे ती वाढली की बॉइलिंग पॉईंट पण वाढतो एवढं समजून घ्या आता जो तिसरी फिजिकल प्रॉपर्टी आहे ती म्हणजेच सोल्युबिलिटी आता अल्किल हर्ड्स जे आहेत ना ते अल्किल हर्ड्स काय असतात तर हे पाण्यामध्ये विरगळत नाहीत पण पाण्यामध्ये विरगळत म्हणजे आपण त्याला म्हणूया इन वॉटर आता काय विरगळत नाही त्याचं कारण आहे कारण जे पाणी आहे ना ते पाणी कुठलं बॉन्डिंग दाखवतं तर हायड्रोजन बॉन्डिंग शो करतं मग हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे वॉटर वॉटरची मुली गेले हायड्रोजन बॉन्डिंग एकमेकांच्यावर अटॅचमेंटमध्ये असतात पण हा हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करू शकत नसल्यामुळं पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही पाणी म्हणते तो काय आमच्यात येऊ नको तो काय हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत नाही पण आता तुम्ही समजून घ्या की अल्की हलाइड हा पाण्यामध्ये जर विरगळत नाही मग कुठं विरगळतो तर अल्की हैड हा ऑर्गॅनिक सॉलंटमध्ये विरगळतो म्हणजेच कुठं तर नॉन पोलर सॉलंटमध्ये विरगळतो नॉन पोलर सॉलूंट म्हणजे कोण कोण तर बरेचसे असे नॉन पोलर सॉलुंट आहेत की जे ऑर्गॅनिक सॉलुंट म्हणतो आपण त्यांना त्याच्यामध्ये विरगायला काय हरकत नाही तर आता समजा फॉर एक्झाम्पल बेंझिन आहे तर बेंझिनचा विचार केला तर आपण त्यांचा मेल्टिंग पॉईंटचा विचार करूया आपण आता बेंझिन हा समजा बेन्झिन आहे हा सी एल आहे आणि हा सी एल आहे आता यांचा विचार केला तर एक सी एल हा अर्थर पोझिशनला आहे समजा असा विचार केला हा एक सी एल आहे हा एक सी एल आहे आणि असा विचार करूया हा सी एल आहे आणि हा सी एल आहे असे तीन कंपाऊंड काढलेत हा ऑर्थ्रो पोझिशनचा आहे हा मेटा पोझिशनचा आहे आणि हा पॅरापोझिशनचा आहे तर यांच्याशी अशी केलं तर मेल्टिंग पॉईंट्स जो मेटे मेटा पोझिशनचा आहे याचा मेल्टिंग पॉईंट सगळ्यात कमी असतो पोझिशनचा मेल्टिंग पॉईंट जरा जास्त असतो आणि सगळ्यात जास्त हा पॅरा पोझिशनचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो जसं ब मेल्टिंग पॉईंट सायटसाठी सांगितलं सेम फॉर्मॅट हा बॉईलिंग पॉईंटसाठी असणार आहे आता आपण पुढचा पॉईंट जो बघतोय तो ऑप्टिकल इन हॅलो अल्केन्स ऑप्टिकल म्हणजे ऑप्टिक्स म्हणजे लाईट हा लाईटचा उपयोग करून आपण यांच्यामध्ये जे असणारे आयसोमेरिझम आहे ना त्यांचं आपण सेपरेशन करणार आहे आयसो मीन्स सेम मर फॉर मोलिक्युल मोलिक्युल सेम असतो पण त्याचा जे काय स्ट्रक्चर असेल किंवा त्याचे जे काही बिहेवियर असेल ते डिफरंट असतं आता स्टिरिओ आयसोमेरिझम हा जो डेफिन हा जो वर्ड आहे ना याची डेफिनेशन काय असते किंवा याचं मिनिंग काय होतो तर स्टिरिओ आयसोमेरिझम आयसोमर सेम मोलिक्युलर असतो पण थोडासा अपिअरन्स डिफरंट असतो आता हे जे काही आयसोमियर्स आहेत का नाही दे आय हॅव्हिंग द सेम मोलिक्युलर फॉर्म्युला सेम फंक्शनल ग्रुप अँड सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफर इन देअर स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप ऑर ॲटम्स इन द स्पेस आर कॉल्ड एज स्टेरो आयसोमर्स म्हणजे यांचा जर विचार केला तर यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो फंक्शनल ग्रुप पण सेम असतो आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम असतो पण याच्यामध्ये तुम्ही सेंट्रलचा जो एखादा ॲटम असेल आणि त्याच्याबरोबर साईडला जे काही ओरिएंटेशन असेल बाकीच्या ग्रुपचं ते थोडंसं डिफरंट असतं आता त्यांची जी काही अरेंजमेंट आहे त्या बाकीच्या ग्रुप्सची तर त्या अरेंजमेंट डिफरंट असल्यामुळं आपण त्यांना स्टिरिओ आयसोमेरिझम फॉर्मॅटमध्ये आपण टाकतोय आता त्यामध्ये सेकंड पॉईंट आहे तो चिराल कार्बन ॲटम चिरल कार्ब ॲटम कधी म्हणतो द कार्बन ॲटम इन अ मोलिक्यूल विच इज अटॅच टू फोर डिफरंट ॲटम्स ऑर ए ग्रुप इज कॉल्ड एज अ चेरल कार्बन ॲटम आता फोर डिफरंट कार्बन ॲटम म्हणजे कसं किंवा फोर डिफरंट ग्रुप म्हणजे कसं समजून घ्या की हा जो कार्बन आहे हा कार्बन ॲटम समजा इथं एचला अटॅच आहे इथं सी टू एच फाईव्ह ह्या ग्रुपला अटॅच आहे इथं समजा सी एल अटॅच आहे इथं सी एच थ्री अटॅच आहे तुम्ही इथं बघितलं तर हा कार्बोयटम इथं सी टू एच फायला अटॅच आहे तर ला अटॅच आहे तर सी ला सी एल ला अटॅच आहे तर सी एस अटॅच आहे म्हणजे कार्बनची व्हॅलेंसी चार आहे एक दोन तीन चार आणि ह्या चार व्हॅलेंसी तुम्ही बघितली तर हे चारी चारही ग्रुप आहेत ना ते सगळे डिफरंट आहेत आणि चारचे चार डिफरंट चार ग्रुप जर अटॅच असतील तर असं आपण त्याला आपण जो चिराल कार्बन ॲटम किंवा कायरल कार्बन ॲटम असं म्हणू शकतो आता ऑप्टिकल आयसोमेरिझम आता ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय असतं तर द स्टिरी आयसोमर्स इन विच द आयसोमर्स हॅव अ डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप ऑफ ॲटम्स अराउंड अ चिराल कार्बन ॲटम इज कॉल्ड एज ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे थोडक्यात काय तर जो कार्बन ॲटम जो असतो तर त्याच्या साईडला जे काही uh, चार वॅलेन्सी सॅटिस्पॅक करणारे ग्रुप असतात थे, थे। आता तर ते ग्रुप डिफरंट असतील वेगळे असतील तर त्याची मिरर सुद्धा वेगळी येते आणि मिरर इमेज वेगळी येत असल्यामुळे त्याला आपण म्हणतो ऑप्टिकल आयसोमेरिझम आता याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेर हे स्थिरिय आयसोमेरिझम झाला चिरल कारमॅटम झाला ऑप्टिकल आयसोमेरिझम झाला आता तुम्ही समजून घ्या की पुढचा जो आहे तो प्लेन पोलरायझड लाईट आता प्लेन पोल पोलरायझड लाईट म्हणजे काय समजून घ्या आता समजा सूर्यापासून जी लाईट येते ना ती येताना आपल्याला वेव्ह फॉर्मॅटमध्ये अशी फॉर्मॅटमध्ये येते आणि वेव येताना एकाच प्लेनमधून येत नाही आडवी उभी तिरकी कोणत्याही वेव प्लेनमधून येते आणि त्याच्याबरोबर ती वेगळ्या वेव लेंथ फॉर्मॅटमध्ये येते वेगळ्या लेंथ वेव्ह लेंथमध्ये येते व्हिजिबल रिजन जर बघितला तर तुम्ही चारशे नॅनोमीटर ते आठशे नॅनोमीटरच्या रेंजमध्ये येते आपल्याला काय करायचं आहे की सूर्यापासून जी येणारी लाईट आहे की नाही म्हणजे त्याच्यामध्ये प्लेन पण डिफरंट असतात आणि त्याच्याबरोबर त्यांचा जी uh, काही वेवलेन्थ असते तीसुद्धा डिफरंट असते आणि ही प्लेन पोलरच लाईट जर तुम्हाला तयार करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं हा निकोल प्रिझम याच्यामध्ये ठेवावा लागतो आणि हा निकोल प्रिझम तुम्ही ज्या ठेवताय निकोल प्रिझम आणि जर एक स्लेट लावली असेल तर तुम्हाला ह्या जी काही ऑर्डिनरी लाईट आहे सूर्यापासून एनर्जी लाईट आहे ह्याचा प्लेन पण डिफरंट असतो आणि वेवलेन पण डिफरंट असते तुम्ही काय करू शकताय तर ही लाईट निकोल फ्रिजमधून पास केल्यानंतर तुम्हाला ही जी काही लाईट मिळते तर त्या लाईटमध्ये जे काही वेव्ज आहेत ना त्या वेवचा प्लेन पण एकाच प्लेनमधनं व्हायब्रेट होत येते आणि त्याच्याबरोबर त्याचं जे काही वेव्हलेन आहे ती वेव्हलेन पण सेम असते त्याला आपण मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणतो आता याचा उपयोग कशासाठी करून घ्यायचा तर आपल्याला कंपाऊंडचा अभ्यास करण्यासाठी उपयोग करून घ्यायचा या लाईटचा कोणत्या लाईटचा तर प्लेन पोलर्ज लाईटचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे म्हणजे ही प्लेन पोलर लाईट म्हणजे वेवलेंथ पण सेम असते आणि त्यांचं व्हायब्रेश व्हायब्रेट होण्याचा जो प्लेन आहे तो पण सेम असतो प्रिझमचं काम आहे की ही प्लेन पोलर लाईट प्रिपेअर करणं कुणापासून तर ऑर्डिनरी लाईटपासून आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय समजून घ्या समजा हा कप आहे आणि हा कपाचा आम्ही मिरर इमेज बघितली तर कशी येईल तर हा कप असेल याच्या हँडल इकडल्या साईडला असेल असा जर मटेरियल असेल त्याला आपण म्हणतो ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाउंड म्हणजे त्याची मिरर इमेज अशी उचलली तर याच्यावर सुपर इम्पोज होत नाही आणि सुपर इम्पोज होत नसेल तर आपण त्याला म्हणतो ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड आणि अशा कंपाऊंडसाठीच आपल्याला हा ऑप्टिकल आयसोमेरिझम बघायचा आहे जर समजा सिमेट्रिक असेल समजा आता हे टोपन आहे तर हे सिमेट्रिक आहे ह्याचे दोन भाग केले तर समान भाग होतात किंवा याची मिरर इमेज काढली तर सेम अशीच येणार से आहे ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत असा असेल तर आपण म्हणतो ऑप्टिकल इन ॲक्टिव्ह कंपाऊंड याचा आणि आपला काही संबंध नाही आपण तो शिकू शकत नाही ऑप्टिकल ॲक्टिव्ह कम्पाउंड्स कोण असतात तर ते असिमेट्रिक कंपाऊंड असतात त्यांची मिरर इमेज त्या ओरिजिनल इमेजवर सुपर इम्पोज होत नसेल तर त्याला ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणतो आणि ते ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करतात आता ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड मी तुम्हाला सांगितलं फॉर एक्झाम्पल कार्बन असेल समजा आणि ह्या कार्बनमध्ये इथं हायड्रोजन आहे इथं सी टू एच फाईव्ह आहे इथं सी एल आहे आणि इथं सी एच थ्री आहे आता याची मिरर इमेज तुम्ही बघितली तर हा मिर इमेजमध्ये असा उलटा येणार आणि ह्याचा उलटी इमेज तुम्ही याच्यावर सुपर इम्पोज केली तर सुपर इम्पोज होत नाही याचा अर्थ हा ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे थोडक्यात काय तर अनसिमेट्रिकल कंपाऊंड्स आहेत ते सगळे ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड असतात आता आपल्याला काय करायचं डेक्स्ट्रो आणि लिवो काय असतं हे समजून घ्या ज्यावेळी तुम्ही ही प्लेन पोलरज लाईट तुम्ही थोड्या जी तयार केली होती ती प्लेन पोलरज लाईट तुम्ही जे काही कंपाऊंडचं सोल्युशन आहे ते कंपाऊंडचं सोल्युशन ह्या क्युएटमध्ये ठेवलं असेल आणि प्लेन पोलरज लाईट ह्या स तुमच्या सॅम्पलमधून जर पास केली आणि पास केल्यानंतर ही प्लेन पोलरायजड लाईट जर राईट हँड साईडला जर रोटेट झाले असेल तर आपण जो डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड म्हणजे तुमच्या कंपाऊंडनं ह्या प्लेन पोलराज लाईटला राईट हँड साईडला डाय हे केलं रोटेट केलं त्यामुळे आपण या अशा कंपाऊंड समजतो डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड जर समजा हा कंपाऊंड तुमचा जर लेवर रोटेटरी असेल तर तो काय करेल तर लेवर रोटेटरी कंपाऊंड काय करतो ही प्लेन पोलराज लाईट हा लेफ्ट साइडला रोटेट करतो कुठल्या साईडला लेफ्ट साइडला म्हणजे येताना आशी आली आणि लेफ्ट साइडला रोटेट होऊन पडू गेली असं असेल तर थे त्याला म्हणतो लेव रोटेटरी कंपाऊंड डेक्सट्रोमध्ये राईट साईडला रोटेट होते लेवमध्ये लेफ्ट साइडला रो रोटेट होते आणि जर असं असेल समजा तर हे दोन्ही एकमेकांचे काय असतात तर इनॅनशोमर्स असतात जसं आयसोमर्स आहेत ना तसे इनियनशोमर्स आता इनॅनशोमर्स कुणाला म्हणतो आपण तर द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजिब इम्प सुपर इम्पोजेबल मिर इमेज ऑफ इच अदर इज कॉल्ड इन नॉन शोमर्स म्हणजे ह्यातले दोन्ही कंपाऊंड म्हणजे राईट हँड साईडला रोटेट करणारे लेफ्ट हँड साईडला रोटेट करणारे दोन्ही एकमेकांचे इंडियान शुमर्स असतात आता पुढचा जर बघितला तर प्रॉपर्टीज ऑफ इंडियान आता यांच्या प्रॉपर्टीज जर बघितल्या तर यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज बऱ्यापैकी इंडियन शुमरच्या सेम असतात म्हणजे कोणत्या ते बेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट डेन्सिटी रिफ्रॅक्ट वेंडेस या सगळ्या प्रॉपर्टीज सेम असतात पण त्यांचे जे काय ऑप्टिकल रोटेशन आहे ना ते फक्त बदलतं ऑप्टिकल रोटेशन म्हणजे कोण एक राईट हँड साईडला हे होतं रोटेट होतो आणि दुसरा लाईटला लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो आता जो आहे तो रेसिमिक मिक्सर रेसिमिक मिक्सर म्हणजे काय तर तुम्ही काय करायचं तर डेक्सटो रोटेटरी जो आहे की नाही हा आणि लेव रोटेटरी हा ह्या दोघांना जर फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये जर तुम्ही घेतला असेल आणि तर ह्या लाईट कन्फ्यूज होते की राईटला रोटेट व्हायचं का लेफ्टला रोटेट व्हायचं त्यामुळे ती काय करते अशी सरळ निघून जाते त्यामुळं तुम्ही तर कन्फ्यूज व्हायचं नाही की बाबा हा ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे का नाही याच्यापेक्षा तुम्ही असं समजून घ्यायचं की ते दोन्ही पण ऑप्टिकल ॲक्टिव्ह होते पण मिक्स केल्यामुळे हा पन्नास टक्के आहे दुसरा पन्नास टक्के आहे त्यामुळे आपण त्यांना आपण काय म्हणतो रेसिमिक मिक्सचर आणि त्या दोघांना आपण म्हणतो रेसिमेट्स जसं आपण क्लासमेट्स असतात की ना तसं रेसिमेट्स तस म्हणजे डेक्स्ट्रोवाला आणि लिओवाला हे दोघांचे एकमेकांचे रेसिमेट्स असतात आता आपण बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोअल्किन्स आता पहिली जी टेस्ट आहे ती लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्किन्स आहे लॅबोरेटरी टेस्टमध्ये काय करतो आपण तर अल्कील हलाड घेतो आणि तो, तो आपण अल्कली बरोबर रिॲक्ट करतो अल्कली म्हणजे तुम्ही के ओ एच किंवा एन एच घेऊ शकताय त्यानंतर काय तयार होतं तर अल्कोल तयार होतं आर ओ एच हीट दिल्यानंतर अल्कोहोल तयार होतं म्हणजे आपण जी सुरुवातीला रिॲक्शन केली ती रिॲक्शन रिवर्स केली आपण आणि जर तुम्ही परत नंतर समजा हेच आपण ए जी सी एल किंवा ए जी बी आर किंवा सिल्वर हालाइटबरोबर रिॲक्ट केलं तर तुम्ही काय मिळू शकता तर ए जी एक्स आणि हा बाहेर पडू आणि सिल्वर हालाइटची पीपीटी येऊ शकते आता समजा तुम्हाला ही रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूक्लिओ्लिक्स सबस्टिट्युशन रिॲक्शन ह्या टॉपिक टॉपिकमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो, तो आपण एस एन वन अँड एस एन टू फॉर्मॅटमध्ये बघणार आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्या रिॲक्शन्स एकाच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एकदा क्लिअर करतो आणि मग आपण एस एन वन आणि एस एन टू बघूया समजा आर एक्स म्हणजे कोण तर अल्की लह आहे तर तो अल्की लहड आपण कुणाबरोबर कुणाकोणाबरोबर रिॲक्ट करू शकतो बघा तर समजा आपण असं केला तो आपण अल्कलीबरोबर रिॲक्ट केला अल्कली म्हणजे कोण तर के ओ असेल किंवा एन ए असेल समजा पहिला के बरोबर रिॲक्ट करूया तर काय होतं तर हा आर आणि हा ओ एच काय तयार होतो तर आर डॅश ओ एच तयार होतो म्हणजे अल्कोल तयार होतो आणि के एक्स बाहेर पडतो जर समजा तुम्ही हाच अल्किल हलाइड जर तुम्ही सोडियम अल्कोऑक्साईड म्हणजे आर डॅश ओ मायनस आणि एन ए प्लस याला माहिती सोडियम अल्कोऑक्साईड हा सोडियम हा अल्कोऑक्साइड ह्याच्याबरोबर रिॲक्ट केला तर हा आर प्लस आणि हा ओ मायनस म्हणजे आर डॅश ओ डॅश आर त्यार त्यार हा आपला इथर तयार होतो आणि हा एन एक्स परत बाहेर पडतो किंवा जर तुम्ही हाच अल्किल हॅलाइड जर तुम्ही सिल्वर बरोबर रिॲट केला सिल्वर कार्बोझालाइड म्हणजे कोण आर डॅश सी डब्ल्यू डॉट ओ डॅश ओ मायनस जी प्लस आता हा जो आहे ना तो कोण आहे तर कार्बोझायलिक ॲसिडचा साल्ट आहे मग हा कार्बोझायलिक ॲसिडचा साल्ट जर आपण अल्किल बरोबर रिॲड केला तर इस्टर तयार होतो इस्टर म्हणजे कोण आर डॅश सी डब्ल्यू डॉट ओ डॅश ओ हा ओ आणि हा आर प्लस हा इस्टर तयार होतो आणि काय बाहेर पडतं तर जी एक्सची टी बाहेर पडते समजा तुम्ही हेच तुम्ही अमोनियावर रिॲट केला अमोनिया म्हणजे कोण एन एच थ्रीबरोबर रिॲक्ट केलं अल्कोहोलिक आम्हावर रिॲक्ट केलं असेल तर तुम्ही आर डॅश एन एच टू म्हणजेच हा प्रायमरी अमाईन तयार होतो आणि हा एच एक्स बाहेर पडतो पर तुम्ही जर समजा हेच के सी एन बरोबर रिॲक्ट केला तर के सी एनवर रिॲक्ट केल्यानंतर काय होतं तर आर डॅश सी ट्रिपल बॉन्ड एन म्हणजेच हा अल्किल सायनाइड किंवा अल्किल नायट्रायल तयार होतो आणि एच एक्स हा रिलीज केला जातो किंवा तुम्ही जर समजा ए जी सी बरोबर रिॲक्ट केला ए जी सी एन आता ए जी सी एन बरोबर रिॲक्ट केल्यानंतर तुम्ही इथं जे अल्किल सायनाइड इथं तयार झालं तर इथं फक्त आर डॅश एन ट्रिपल बॉन्ड सी एनवर प्लस चार्ज येतो कार्बनवर मायनस चार्ज येतो याला म्हणायचा अल्किल आयसोसायनाइड आणि याला म्हणायचं अल्किल सायनाइड हे दोघांमध्ये खूप फरक आहे आता जर समजा तुम्ही सिल्वर नायट्राईडबरोबर रिॲक्ट केलं सिल्वर नायट्राइड म्हणजे कोण तर ए जी डॅश ओ डॅश एन, एन डबल बॉन्ड ओ ह्याच्याबरोबर जर रिॲक्ट केला तर तुमचा आर डॅश एन ओ टू म्हणजेच नायट्रो अल्कोन अल्केन तयार होतो आणि एक्स रिलीज केला जातो आता आपण बघणार आहे एस एन टू मेकॅनिझम आणि एस एन वन मेकॅनिझम आता मी तुम्हाला जे आता रिॲक्शन सांगितलं ना के ओ एचच्या म्हणजे तुमचा जो न्यूक्लिओ फाईल आहे ना न्युक्लिओ फाईल कसा अटॅक करतोय आपण बघणार आहे आता बघितलं तर समजा फॉर एक्झाम्पल घेऊया हा सी एच थ्री बी आर घेऊया हा सी एच थ्री बी बी आर हा, हा प्रायमरी अल्किल हॅलॅड आहे प्रायमरी का बोलायचं तर प्रायमरी किंवा नॉर्मल अल्किल हलॅड आहे की बी आर एकाच कार्बनला जोडला गेलाय आणि याच्यामध्ये आपण ओ एच मायनस अटॅच करणार आहे म्हणजे याला बोलूया आपण न्यूक्लिओ फाईल आणि हा न्युक्लिओ फाईल इथं अटॅक करणार आहे yes येस फॉर सबस्टिट्युशन अँड फॉर न्यूक्लिओफिलिक म्हणजे हा न्यूक्लिओ फाईल इथं सबस्ट्यूट करणार आहे कुणाला सबस्ट्यूट करणार आहे तर बी आरला ह्या बी आरच्या बदल्यात कोण येऊन बसणार आहे तर ओ एच येऊन बसणार आहे अँड टू फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे मग ही रिॲक्शन काय होणार आहे तर या रिॲक्शनचा जो प्रॉडक्ट आहे तो कसा येणार आहे सी एच थ्री डॅश ओ एच आणि हा बी आर परत बाहेर पडेल हा या प्रमाणे होतं आणि एस एन वन जी आहे ना ती एस एन वन कशी होते तर हा जो काय तुमचा जो सबस्ट्रेट आहे तो टर्शरी सबस्ट्रेट असतो म्हणजे सी एच थ्री सी एच थ्री सी एच थ्री आणि इथं बी आर आहे म्हणजे तुमचा बी आर ज्या कार्बन डायटाचा असतो तो टर्शरी कार्बन ॲटम असतो आणि जो ओ एच ग्रुप येणार आहे म्हणजेच जो न्यूक्लिओ फाईल येणार आहे हा न्युक्लिओ फाईल जो येणार आहे तो कुणाला रिप्लेस करणार आहे तर ब्रोमिनला रिप्लेस करणार आहे हा रिप्लेस करत असताना एस एन वन फॉर्मॅटमधनं होतं सबस्टिट्युशन न्यूक्लिओ्लिक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉर्मॅटमध्ये न्यूक्लिओ हे मग हे कसं होतं स्ट्रक्चर तर सी हा सी एच थ्री आता ए सी तर सी एच थ्री इथं सी एच थ्री सेम आणि हा बी आरच्या बदल्यात फक्त ओ एच येतो आणि सेम म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ब्रोमिन काढायचं आणि ओ OH एच टाकायचा आहे पण हे एस एन टू फॉर्मॅटमध्ये होते आणि हे एस एन वन फॉर्मॅटमध्ये होते टू एस आर तर रेट ऑफ रिॲक्शन वी डिपेंड्स अपॉन द बोथ रिॲक्टंट आणि तो वनचा मिनिंग होतो की रेट ऑफ रिॲक्शन विच डिपेंड्स अपॉन द ओनली वन रिॲक्टंट ओनली वन रिॲक्ट एक म्हणजे एकाच रिॲक्टंटवर डिपेंड असतो असं असेल तर एस एन वन असतो आणि तर एस एन टू याची ऑर्डर जर बघितली तर याची सेकंड ऑर्डर आहे आणि याची फर्स्ट ऑर्डर आहे ह्याचे मेकॅनिझम जर बघितलं तर एकाच स्टेपमध्ये होतं हे टू स्टेप मेकॅनिझम आहे आता मेकॅनिझम ते कसं होतं ते तुम्हाला सांगतो मी आता याच्यामध्ये एस एन टू मेकॅनिझममध्ये काय करतो आपण हा जो कार्बन आहे ना ह्याला जो ब्रोमिन अटॅच असतो आणि हे तीन हायड्रोजन ॲटम ॲटॅच आहेत समजा तर ज्यावेळेला ह्या ओ एच मायनसची ज्या वेळेला एच आर अटॅक होतो त्यावेळेला काय होतं तर हा बॉन्ड बी आरवाला थोडा 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 ब्रेक होत राहतो थोडा थोडा ब्रेक होतो आणि हा ओ एचवाला थोडा थोडा तयार होत राहतो म्हणजेच बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन इथं सायमल्टेनियसली होतं आणि फायनली काय होतं तर OH तो, हा ओएच याच्या आयुष्यात येतो हा बॅक साईड अटॅक असतो आणि बॅक साईड अटॅकनंतर काय होतं तर हा ओएच याच्या आयुष्यात आल्यानंतर परत इकडं हायड्रोजन आयटम असे येतात म्हणजे हा मोलिक्युल तयार होतो थोडक्यात काय इथं काय होतं तर, OH तर, का तर बॉन्ड याचा बॉन्ड ब्रेक होणार होता आणि हा ओएच बरोबर कार्बन ॲटम जोडला गेला जाणार होता तसा हा सी आणि बी आरचा बॉन्ड अर्धा तुटल्यानंतर हा अर्धा तयार झाला म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन सायमल्टेनियसली होत असल्यामुळं इथं बॉन्ड जसा तुटत जाईल बी आरचा तसा तसा हळूहळू वयश त्याच्या आयुष्यात येत राहतो धीरे धीरे सेमेरी जिंदगी मिळाना या फॉर्मॅटमध्ये वयाची येतो आणि फायनली काय होतो हंड्रेड पर्सेंट ओ एच मायनस ज्या ज्याला अटॅच होतं त्याला बी आर मायनस हा निघून जातो पण इथं एस एन वनमध्ये तसं होत नाही एस एन वनमध्ये काय होतं तर हा जो काय कार्बन आहे हा कार्बन टर्शरी कार्बोआयटम असल्यामुळं हा बी आर एला लगेच सोडून जाऊ शकतो कारण हा टर्शरी कार्बोआयटम असल्यामुळे इथं सी एस थ्री आहे इथं कार्बन आहे इथं कार्बन आहे हे त्याला इलेक्ट्रॉन क्लाउड प्रोव्हाइड करतात त्यामुळे फायदा काय होतो जो कार्बन आहे ना हा कार्बन जो कार्बो तयार होतो हा कार्बोकॅटाईन तात्पुरत्या स्वरूपात स्टेबल राहतो का स्टेबल राहतो तर याचे जे काही भाव आहेत बाकीचे जे काही कार्बन आहेत त्याला इलेक्ट्रॉन क्लाउड सप्लाय करतात त्याला म्हणतात तू काळजी कर नको तर इलेक्ट्रॉन आम्ही पोच करतो त्यामुळे हा कार्बॅटम थोड्या काळापुरता स्टेबल राहतो या कार्बनला म्हणतो आपण कार्बो कॅटायन आणि या कार्बो कॅटायनवर आता न्युक्लिओ येतो तो म्हणजेच कोण ओएच मायनस तो अटॅक OH करताना फ्रंट साईडने अटॅक करू शकतो किंवा बॅक साईडने अटॅक करू शकतो दोन्ही पण साईडने अटॅक व्हायला काही हरकत नाही आहे जर फ्रंट साईडने अटॅक केला तर काय होतं तर इन्व्हर्जन होत नाही म्हणजे कंपाऊंड ॲज इट इज राहतो कंपाऊंड ॲज इट इज राहतो म्हणजे ज्या साईडला बी आर आहे त्या साईडला ओ एच येतो म्हणजे कंपाऊंड तुम्हाला दिसताना तुम्हाला असा दिसेल आणि जर समजा बॅक साईडने अटॅक झाला तर कंपाऊंड तुम्हाला दिसताना कसा दिसतो तर हेच कार्बन इकडलं इकडं कार्बन येतात इकडं ओ एच आलेला दिसतो मग ह्याला इन्व्हर्जन झाला असं आपण म्हणतो थोडक्यात काय इथं इन्व्हर्जन हंड्रेड पर्सेंट इन्व्हर्जन होते आणि इथं फिफ्टी पर्सेंट इन्व्हर्जन होते आणि फिफ्टी पर्सेंट रिटेन्शन कंपाऊंड बनतो एस एन वन रिॲक्शनमध्ये तुम्हाला जे काही कार्बो कॅटची स्टॅबिलिटी थोडा वेळपुरता असल्यामुळं आपण ओ एचचा अटॅक हा फ्रंट साईडनं पण होऊ शकतो किंवा बॅक साईडनं पण अटॅक होऊ शकतो याच्यामध्ये अजून सांगायचं म्हणजे एस एन टू मॅकॅनिझम असेल तर प्रायमरी सबस्ट्रेट आहे आणि याच्यामध्ये टर्शरी सबस्ट्रेट असतो आता जर समजा एस एन टूला प्रेफर करणारे कंपाऊंड जे आहेत ना तर ते कोणते असतात समजा सी सिक्स एच सिक्स डॅश सी एच टू डॅश एक्स म्हणजेच हा बेन्झेनिक आहे आणि सी एच टू डॅश एक्स असे कंपाऊंड हे सेकंडरी म्हणजे सेकंड ऑर्डर असतात म्हणजे एस एन टू मेकॅनिझमला प्रेफर करतात पण जे काय टर्शरी कार्बन ॲटम आहेत म्हणजेच आर डॅश आर डॅश आर डॅशवाले असे कंपन्स आहेत ते एस एन वनला प्रेफर करतात आता याच्यामध्ये पण लक्षात घ्या की प्राय जे काय एस एन टू आहे एस एन टू मॅकॅनिझम आणि एस एन वन मॅकॅनिझम याच्यामध्ये जो सॉलवंड असतो तो सॉलवंडा असतो तो नॉन पोल आर असतो आणि हा इथं पोलार सॉलवंड वापरतात आता एस एन टू जर व्हायचं असेल तर बेन्झिल ग्रुप असेल तर एस एन टू किंवा आलेली ग्रुप असेल तर एस एन टू प्रायमरी असेल तर एस एन टू किंवा सी एच थ्री एक्स असेल तर एस एन टू आणि एस एन वन कधी होऊ शकतो जर समजा प्रायम टर्शरी किंवा सेकंडरी असेल तर एस एन वनला प्रेफरन्स दिला जातो आता याच्यामध्ये सुद्धा तुमचे जे काय न्युक्लिअर फाईल्स आहेत त्या न्युक्लिअर स्ट्रेंथ वर पण ह्या गोष्टी डिपेंड असतात पुढची रिॲक्शन आहे ती इलिमिनेशन रिॲक्शन नावातच आहे इलिमिनेशन रिॲक्शन इलिमिनेशन म्हणजेच इलिमिनेट करून टाकायचं काढून टाकायचा म्हणजे काय करायचं समजा आता हा कार्बन कर्णे हो आहेत आता या कार्बनमध्ये आपल्याला कार्बनची प्रत्येक कार्बनची वॅलन्सी चार आहे समजा इथे एक हायड्रोजन आहे इथे एक्स आहे तर आपण काय करतो हा एक्स आणि एच काढून टाकायचा आणि हे जर काढून टाकायचं असेल तर आपण त्याला इलिमिनेशन रिॲक्शन म्हणतो समजा इथं अल्कोहोलिक केवश घेतला आपण तर अल्कोहोलिक केवश काय करतो तर याच्यामध्ये जो एक्स आहे हा एक्स आणि के काय बाहेर पडतो तर के एक्स बाहेर पडतो हा एच आणि हो हा ओ एच काय बाहेर पडतो तर वॉटर बाहेर पडतो आणि हे असं स्ट्रक्चर येतं तर कार्बनची व्हॅलेन्स ही चार असते चार असल्यामुळे मग इथं तीनच दिसते मग ह्या कार्बन कार्बनने डबल बॉन्ड येतो पाय बॉन्ड तयार होतो म्हणजे हा अल्कीन तयार होतो ई ई म्हणजे अल्कीन साईडपासून आपण अल्कीन तयार करतो हे इलिमिनेशन रिॲक्शन फॉर्मॅटमध्ये आता एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये पण तुम्हाला समजायला पाहिजे की कोणता एज काढायचा आणि कोणता एक्स काढायचा आता ह्याच्यामध्ये एक्स काय एकच असेल तर त्याच्या शेजारचा एज काढतो आपण एवढंच करायचं कारण एक्सच्या शेजारचा एज काढला तरच ह्या दोन कार्बनहायट्रमध्ये डबल बॉन्ड येणार आहे आणि हे सुद्धा जे इलिमिनेशन आहे ते रूल प्रमाण होतं रूल प्रमाण कसं होतं समजून घ्या समजा कधीकधी कधी काय होतं तर कार्बन आणि डब, डबल डबल बॉन्ड कार्बन ह्याच्यामध्ये जेवढे आर ग्रुप जास्त असतील का नाही तर त्या ठिकाणचा यश निघायला प्रेफर करते सिटीजन प्रमाणं हा मॉलिक्यूल सगळ्यात जास्त स्टेबल असतो का स्टेबल असतो तर अनसॅच्युरेड कार्बन ॲटमला चांगली सिक्युरिटी आहे चार ग्रुप अटॅच आहेत आणि हे चार आर ग्रुप इलेक्ट्रॉन क्लाउड सप्लाय करायला आहेत थोडक्यात काय पाय बॉन्ड आपला सिक्युर राहणं गरजेचं आहे जेवढं बलकी ग्रुप ह्या पाय बॉन्डच्या साईडला असतील तेवढा अटॅक होण्याचे कमी राहतात ह्याच्यापेक्षा जर रिॲक्टिव्हिटी कमी कुणाची असते तर सी डबल बॉन्ड सी आर ग्रुप करा इथं आर आहे इथे एक आर आहे इथे एक आर आहे इथे एच करा मग इथं एक एक एच वाढत गेला सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी कुणाची असणार आहे तर सी डॉ सॉरी सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी आर डॅश एच डॅश एच डॅश एच ह्याच्यापेक्षा पण अजून दुसऱ्या एक मुलीक तयार होऊ शकतो तर तो कार्बन हायड्रोजन 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 इथं पण एक हायड्रोजन येऊ शकतो अशा फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही विचार केला तर जेवढे हायड्रोज आयटम कमी असतील तेवढं जेवढे हायड्रोजन आयटम कमी असतील तेवढं स्टॅबिलिटी जास्त असते आणि जेवढे हायड्रोजन आयटम जास्त असतील तेवढी स्टॅबिलिटी कमी असते हा सिटिजन रूल सांगतोय सिटीजिक रूल काय सांगतोय तुम्ही ज्याला डी हायड्रोहॅलोजिनेशन करताय डी हायड्रो म्हणजेच हॅलोजन आणि हायड्रोजन काढून टाकायचा इन द डी हॅलोजिनेशन द प्रेफर्ड प्रॉडक्ट म्हणजे प्रेफर्ड प्रोडक्ट म्हणजे कोणता प्रॉडक्ट मिळतो तुम्हाला की द प्रेफर्ड प्रोडक्ट इज दॅट द अल्किन विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्किन ग्रुप्स म्हणजे या बघा ह्या कंपाऊंडला कसे आर 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 चार अल्क्यू ग्रुप आहेत ग्रेटर नंबर ऑफ अल्क्यू ग्रुप्स अॅटॅच टू द डबल बॉन्डेड कार्बायटम डबल बॉन्डेड कार्बोआयटमला जास्तीत जास्त अल्क्यू ग्रुप अटॅच असायला पाहिजेत तर हा कंपाऊंड जास्त स्टेबल असतो आणि डबल बॉन्डेड कार्बोआयटमला कमीत कमी अल्क्यू ग्रुप अटॅच असतील तर तो लेस स्टेबल असतो द प्रेफरन्स ऑफ अ मेजर प्रॉडक्ट इन इलिमिनेशन रिएक्शन ॲक्शन ऑर द हायड्रोजन इज प्रेफरेंशियली इलिमिनेटेड फ्रॉम द कार्बन कार्बोआयटम विच कॅरीज द लेस नंबर ऑफ हायड्रो आयटम थोडक्यात जेवढे ले हायड्रो कमी तेवढा हा जो कंपाऊंड आहे याची स्टॅबिलिटी कमी जेवढे अलकी ग्रुप जास्त तेवढ्या ह्या कंपाऊंडची स्टॅबिलिटी जास्त आहे हे कोण सांगतं तर सिडझिफ रूल सांगतोय पुढचा पॉईंट आहे तो रिॲक्शन मेटल्स आता मेटल म्हणजे कोण तर पहिला आपण मॅग्नेशियम घेऊया समजा तुमचा अल्केल हॅट तुम्ही जर मॅग्नेशियम बरोबर रिॲक्ट केला इन प्रेझेन्स ऑफ इथर तुम्हाला एक इथं सांगतो की जे अल्किल ग्रुप सॉरी पहिल्या कॉलममधले किंवा दुसऱ्या कॉलममध्ये जे एलिमेंट्स आहेत ना ते हायली रिॲक्टिव्ह असतात त्यामुळं कधी पण तिथं सालवंड आपण इथर वापरतो तर काय तयार होतं अल्किल मॅग्नेशियम हालायड तयार होतो म्हणजेच कोण तर ग्रिग्नार्ड रिॲजंट तयार होतो हा ग्रिग्नार्ड रेजंट खूप बऱ्याच रिॲक्शनमध्ये आपण वापरला आहे आणि वापरणारा आहे हा जो ग्रिग्नार्ड रिॲजंट आहे ना तो आर एम जी एक्स जो म्हणतो आपण त्याला तो बऱ्याच रिॲक्शनमध्ये वापरतो फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला आर डॅश व बरोबर रिॲक्ट केला तर आपला अल्केन तयार होतो आणि अल्केन तयार झाल्यानंतर मग बाकीचं काय होतं तर एम जी एक्स आणि ओ आर बाहेर पडतो जर समजा तुम्ही हाच ग्रीन ट्रेजंट जर समजा अमोनियाबरोबर रिॲट केला अमोनिया म्हणजे कोण तर एन एच थ्री एन एच थ्री कसा लिहूया आपण असा लिहूयात कारण हा एच आपल्या बाजूला काढायचा म्हणून तर काय तयार होतो अल्केन तयार होतो मग काय बाहेर पडतं एम जी एक्स आणि एन एच टू बाहेर पडतो किंवा तुम्ही वॉटरबरोबर रिएक्ट केला वॉटरबरोबर रिॲट केला तर म्हणजे एच डॅश ओ एच बरोबर रिएक्ट केला तर काय बाहेर पडतं तर हा अनेक अल्केन बाहेर पडतो म्हणजे आणि काय बाहेर पडतं तर एम जी एक्स डॅश ओ एच बाहेर पडतो थोडक्यात काय ग्रीनार्टंट जर अल्कोलबरोबर ॲड केला तर अल्केन तयार होतो ग्रीनार्ट्रेजंट जर आमोन बरोबर अमोनियाबरोबर रिॲट केला तरी अल्केन तयार होतो आणि ग्रीनार्ट्रेजंट जर तुम्ही वॉटरबरोबर ऍड केला तरीसुद्धा अल्केन तयार होतो जर समजा तुम्ही रिॲक्शन रे, विथ मेटलमध्ये आपण मॅग्नेशियमचा आत्ता बघितलं जर समजा आपण सोडियम बरोबर रिॲक्ट केला तर समजा अल्की लाइट जर तुम्ही सोडियम बरोबर रिॲक्ट केला इन प्रेजेन्ट तुम्हाला मी सांगितलंय की पहिल्या दोन कॉलमधले एलिमेंट आले तर आपण काय वापरतो ड्राय इथर वापरतो मग ड्रायथरमध्ये काय ड्राय ड्रायथर म्हणजे आता आपण काय केलं सोडियम वापरलं त्यामुळे ड्राय इथर वापरला आयन असेल तर ड्राय इथरचे संबंध नाही आहे आता काय करतो आपण हे दोन आर ग्रुप आहेत ना आर डॅश आर आरड्या शहरा म्हणजे काय तो आल्केन तयार होतो आणि काय बाहेर पडतं टू एन एक्स बाहेर पडतो आता ही रिॲक्शन ऑलरेडी झालेली आहे अकरावीला पण झाले बारावीला पण झाले वर्स रिॲक्शन आपण म्हणतो या रिॲक्शनला किंवा द याच्यामध्ये आपण तुम्हाला वेगवेगळ्या डिफरंट टाईपचे अल्केन्स तयार करायचे असेल तर करू शकताय वेगळे अल्किल हलड वापरले तर वेगळ्या प्रकारचे अल्किल हे आल्केन्स तयार होऊ शकतात आता समजा हे आपण आल्केनचं बघितलं आता आपण आपण असं करूया की मेटलची रिॲक्शन मेटलची रिॲक्शन कोणाबरोबर तर हॅलो अरिन्स बरोबर करून बघूया म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी घेतो हा क्लोरोबेन्झिन घेतला आणि हा क्लोरोबेन्झिन मी जर समजा सोडियम बरोबर रिॲक्ट केला असेल तर काय तयार होतं तर तुमचा सी एलच्या बदल्यात तिथं आर येतो म्हणजेच हा अल्किल ग्रुप आणि हा बेन्झिनिक असं तयार होतं ह्याला आपण म्हणतो वरच फिटिक रिॲक्शन आणि जर समजा तुम्ही असं पण करू शकताय इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोबेन्झिन जर तुम्ही केलं तर हे जे काय आहे तो हा डाय फिनिल सॉरी सॉरी हा असा नाही होत हा असा डाय फिनिल तयार होतो आणि काय बाहेर पडतं एन ए सी एल बाहेर पडतो इथं पण एन एसी एल बाहेर पडतं आणि या या रिॲक्शनला आपण म्हणतो वर्च फिटिक रिॲक्शन आणि याला म्हणतो आपण फिटिक रिॲक्शन थोडक्यात काय इथं समजा आपण अल्किल हलॅड वापरला तर वर्च फिटिक रिॲक्शन आणि नुसता अरिल हल हलड वापरलात तर डायफिल तयार होऊन फिटिक रिॲक्शन असं आपण म्हणतो आता आपण बघणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन म्हणजे काय तर इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय समजायला पाहिजे इलेक्ट्रोफाईल जो असतो तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस असते आणि ती इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसवर अटॅक करते आता आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शनमध्ये कुणाचे रिॲक्शन बघणार आहे तर क्लोरोबेन्झिनचे रिॲक्शन बघणार आहे आता क्लोरिबिनचे रिॲक्शन बघत असताना आपण सु तशा बघायला तर पाच रिॲक्शन बघणार आहे एक दोन तीन चार आणि पाच आणि ह्या पाच रिॲक्शन ह्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला परत परत लागणार आहेत आणि ह्या पाच रिॲक्शनमध्ये जे काही आपण रिॲजंट वापरणार आहेत ते कोणते कोणते असणार आहेत तर पहिल्या रिॲक्शनमधचा जो काही रिॲजंट असेल तर सी एल टू क्लोरीन असेल आणि त्याचा जो काही कॅटलिस्ट असेल तो ई सी एल थ्री असेल दुसऱ्या रिॲक्शनचा जो काही कॅटलिस्ट असेल तो रिएंट असेल तो कॉन्सन्ट्रेटेड एच एन ओ थ्री असेल आणि कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर आता मी सुरुवात करतोय की इलेक्ट्रोफाईल हा कसा तयार होतो बघा हा क्लोरिन आहे ना हा हेट्रोलायटिकली तुटतो आणि हेट्रोलायटिकली तुटल्यानंतर हा इथं सी एल प्लस तयार करतो आणि हा सी एल प्लस या बेन्झेनिंगमध्ये ऑर्थर किंवा पॅरा पोझिशनवर अटॅक करतो मेटावर अटॅक करत नाहीत तुम्हाला सगळ्यांना रेझनेटिक स्ट्रक्चर्स माहिती आहेत असं मी समजतो आणि निगेटिव्ह चार्ज फक्त ऑर्थ्रो आणि पॅरा आणि ऑर्थ्रोवरच येणार असतो त्यामुळे हा सी एल एकतर ऑर्थ्रोवर अटॅक करेल किंवा एकतर पॅरावर अटॅक करेल मग हा सी एल ॲज अ इलेक्ट्रोफाईल फाईल रिच साईट म्हणजेच ऑर्थ्रो किंवा पॅरावर अटॅक केला तर कोणता कंपाऊंड तयार होतो तर हा रिंग हा सी एल हि तर केला तर असा कंपाउंड तयार होईल आणि जर पॅरावर केला तर हा सी एल आणि हा सी एल असा कंपाऊंड तयार होईल ॲक्च्युली बघायला गेलं त्या दोन्ही दोन्हीपैकी पॅरावाला कंपाऊंड हा मोअर स्टेबल असतो आता आपण सेकंड नंबरची इलेक्ट्रोफिलिक बघितले तर याच्यामध्ये नायट्रेशन करायचं आपल्याला इथं आपण क्लोरिनेशन केलं इथं नायट्रेशन करणार आहे हा नायट्रेशन करायचं असेल तर आपण काय करतो तर कोणता इलेक्ट्रोफाईल पाहिजे आपल्याला तर तो म्हणजेच ओ टू प्लस हा इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करतो तर इथं काय होतं तर हा क्लोरो आहे हा सी एल निगेटिव्ह चार्ज इथं किंवा इथं किंवा इथं येणार असतो म्हणजे ऑर्थ्रो पॅरा किंवा ऑर्थ्रोवर जर निगेटिव्ह चार्ज इथं आला आणि एनोटू न प्लसनं इथं अटॅक केला तर इथला हायड्रोजन निघून जातो आणि हायड्रोजनच्या बदल्यात तिथं नायट्रो ग्रुप येतो याला म्हणतो आपण नायट्रो म्हणजेच कोणत्या पोझिशनला आहे तर ऑर्थ्रो पोझिशनला आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की वन क्लोरो टू नायट्रो बेंझिन असं म्हणू शकतो परत आणि कुठला कंपाउंड तयार होऊ शकतो तर इथं क्लोरिन आहे आणि इथं पॅरा पोझिशनला एनो टू येतो हा जो तयार होतो तो वन क्लोरो फोर नायट्रो बेंझिन तयार होतो आणि हा मेजर कंपाऊंड तयार कंपाऊंड तयार होतो थोडक्यात काय इथं सी एल प्लस म्हणून काम करतो इथं इनोवट टू प्लस म्हणून काम करतो आता नेक्स्ट पुढची रिॲक्शन आहे ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला सल्फोनेशन करायचं आहे सल्फोनेशन म्हणजे कोणता तर कॉन्सन्ट्रेटेड एच टू एसओ फोर वापरायचा आणि इथं कोण म्हणून काम करतो तर एच एसओ थ्री प्लस हा म्हणून काम करतो आणि हा कसा आहे अटॅच करायचा तर हा आपला बेन्झिन आहे हा क्लोरीन आहे आणि जर तुम्ही एसओ थ्री एच इथं ॲड केला तर हा अर्थ्रोपोशनला के अटॅच केला याला आपण नाव म्हणतो की टू क्लोरो बेंझिन सल्फोनिक ॲसिड म्हणतो आणि जर समजा तुम्ही तो ग्रुप हा पॅरापोशनला अटॅच केला एसओ थ्री एच तर तुम्ही याला म्हणू शकताय फोर क्लोरो बेंझिन सल्फोनिक ॲसिड असं म्हणू शकता यापैकी हा दोन्हीपैकी हा पॅरावाला मेजर असतो कारण दोन ग्रुप एक महिन्यापासून लांब असतील तेवढा स्टेरिक इंडन्स कमी आणि स्टॅबिलिटी जास्त असते आता चौथी रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये सी एच थ्री सी एल याला आपण म्हणतो फ्रेडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन आहे सॉरी अल्कालेशन रिॲक्शन आहे अल्क्यु ग्रुप ऍड करतो याच्यामध्ये न्युक्लिओालिम म्हणून कोण काम करतो सी एच थ्री प्लस काम करतो असं समजायचं एल सी एल थ्री इन प्रेन्स ऑफ अनहायड्रस एल सील थ्री ही रिॲक्शन होते ॲक्च्युली फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशनमध्ये आणि फ्रिडर क्राफ्ट असायलेशनमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला अनहायड्रस एल सील थ्री वापरावं लागेल इथं सुद्धा अनहायड्रस एल सी थ्री वापरणार आहे आता फ्रीडम ऑफ अल्कायलेशन म्हणजे अल्किल ग्रुप आपण ॲड करणार मग अल्किल ग्रुप ॲड करताना आपण काय करतो तर हा क्लोरीन आहे आणि समजा मी इथं अल्किल ग्रुप ॲड केला तर हा पोझिशनला झाला याला बोलतो आपण टू क्लोरोटुलिन आणि दुसरा एक कंपाऊंड तयार होतो तो म्हणजे कोणता हा सी एल आणि इथं अल्किल ग्रुप याला आपण बोलतो फोर क्लोरोटुलिन या दोन्हीपैकी हा फोर क्लोरोटुलिन हा मोर स्टेबल असतो आता नेक्स्ट आहे तो तुमचा फिल्डक्राफ्ट असायलेशन म्हणजे असिल ग्रुप ॲड करायचा असिल ग्रुप म्हणजे कोण सी एच थ्री डॅश सी डब्ल वन ओ डॅश सी एल असायल ग्रुप असायल ग्रुपमध्ये कोणता इलेक्ट्रोफाईल असतो तर सी एच थ्री डॅश सी डबल वन ओ एच आर प्लस चार्ज आणि सी एल मायनस चार्ज हा प्लसवाला म्हणजेच हा आपला इलेक्ट्रोफाईल आपण समजूया आता याचा अटॅक कुठं करायचा एकतर ऑर्थर किंवा एकतर मेटा सॉरी एकतर पॅरा मेटावर अटॅक होत नाही हा सी एल आहे आणि जर ऑर्थोर अटॅक केला तर काय होतं सी डबल पॉन्ट ओ डॅश सी एस थ्री याचं नाव होतं टू क्लोरो ॲसिटोफिनॉन आणि जर समजा तोच अटॅक जर पॅरापोशनला झाला तर मोलिक्युल तयार होतो सी डब्ल्यू पॉन्ट ओ डॅश सी एस थ्री याचा जो काय नाव आहे तो वन क्लोरो ॲसिटोफिनॉन तयार होतो आता ह्या पाच रिॲक्शन्स आहेत त्या पाच रिॲक्शन्स बऱ्याच ठिकाणी लागणार आहेत त्याच्यामध्ये आपण क्लोरोबेन्झिनपासून आपण वेगळे कंपाऊंड्स तयार केले ह्या सगळ्यांचा फॉर्मॅट येतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन इलेक्ट्रोफाईल म्हणजे कोण सी एल प्लस एनओ टू प्लस एस थ्री ओ प्लस सी एच थ्री प्लस किंवा सी एच थ्री सी डब्ल्यू बॉट ओ प्लस या कॉमनली यांना आपण म्हणूया इलेक्ट्रोफाईल आणि इलेक्ट्रोफाईलवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ते इलेक्ट्रॉन डिफिसिंट स्पेसिस असते आणि इलेक्ट्रॉन डिफिसियंट स्पेसिस ही इलेक्ट्रॉन रिचवर साईट रिच साईटवर अटॅक करते आणि इलेक्ट्रॉन रिच साईट कुठली असते तर ऑर्थरो किंवा क्या पॅरा किंवा ही ऑर्थ्रो त्यामुळे दोन्ही पण कंपाऊंड तयारात ऑथ्रोला पण आणि पॅरावाला पण पण मेजरली बघितलं तर पॅरावाला कंपाऊंड हा मोर स्टेबल असतो पुढचा पार्ट आहे तो पॉलिहलोजून कंपाऊंड्स आता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कंपाऊंड बघायचे आहेत आणि त्या कंपाऊंडचे जे काही साईड इफेक्ट्स असतील किंवा त्याचे युजेस असतील ते आपल्याला बघायचे आहेत पहिला एक्झाम्पल मी घेतो सी एच टू सी एल टू आता याला आपण म्हणतो डायक्लोरोमिथेन किंवा मिथिलीन डायक्लोरायड म्हणू शकतो आता याचा यूज कुठं याचा फिजिकल प्रॉपर्टी कशी असते तर हा कलरलेस असतो याला कलर नसतो आणि याचा थोडासा जो स्मेल येतो ना तो स्वीट स्मेल येतो स्वीट ॲरोमा असतो आणि हा काय म्हणून वापरतात तर सॉल्वंट म्हणून वापरतात आणि त्याच्याबरोबर हा प्रोपेलंट म्हणून वापरतात ॲज अ एरोसोल म्हणून प्रोपेलंट इन एरोसोल म्हणून आपण वापरतो आता हे त्याचे झाले प्रॉपर्टीज अँड युजेस आता सगळ्यात याचा साईड इफेक्ट म्हणजे ह्याचे जे काही ॲडवर्स इफेक्ट आहेत का नाही ते ॲडव्हर्स इफेक्ट काय आहेत बघा ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर सगळे जे काही पॉलीहॅलोजन डेरेटिव्ज आहेत ना हे बऱ्यापैकी आपल्यासाठी घातक आहेत चांगले नाही आहेत आणि हे जर समजा आपल्या बॉडीच्या कॉन्टेंटमध्ये आले किंवा आपल्या कॉन्टेंटमध्ये आले तर थोडासा डिझिनेस येतो आणि काय आणि काय होऊ शकतं तर फिट्स येऊ शकतात किंवा नॉसिया थोडासा येतो किंवा आणि काय होऊ शकतं हेडेक येऊ शकतो किंवा नमनेस किंवा विकनेस थोडासा येऊ शकतो डोकं दुखतं किंवा आपल्या बॉडीवर वाईट परिणाम होतो एवढं समजून घ्या हे काय आपल्यासाठी चांगलं नाही किंवा जर समजा डोळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर कॉर्निया डॅमेज होऊ शकतो पुढचा जो मोलिक्युल आहे तो म्हणजेच क्लोरोफॉर्म आपण बऱ्याच जणांनी ऐकलं आहे क्लोरोफॉमबद्दल बेशुद्ध करायला वगैरे वापरतात तर हा क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला आहे सी एच सी एल थ्री आता क्लोरोफॉमला अनेक नाव आहे सुद्धा म्हणतो आपण तर हा कसा असतो तर एक तर कलरलेस असतो त्याचा स्वीट स्मेल असतो आणि तो रेफ्रिजरेंट म्हणून पण वापरू शकतो त्याला आर ट्वेंटी टू आपण नाव दिले आणि तो सालंड म्हणून पण वापरायला काय हरकत नाही आहे पण बऱ्यापैकी ते कुठं कुठं वापरतो तर गम्स किंवा फॅट किंवा रेझिन्सच्या प्रिपरेशनमध्ये आपण हे वापरू शकतो आता याचे जे ॲडवर्स इफेक्ट आहेत की नाही सॅड इफेक्ट आहेत तर ते काय करतं तर क्लोरोफॉर्म तुम्हाला माहिती आहे की क्लोरोफॉर्म जर घेतला तर बेशुद्ध पडतो माणूस बेशुद्ध पडतो म्हणजे काय होतं तुमची नर्वस सिस्टीमवर तो इफेक्ट करतो आणि त्याच्याबरोबर काय होऊ शकतं तर फिट्स येऊ शकतात डिझीनेस येऊ शकतो हेडेक होऊ शकतं आणि बराच काळ जर आपण त्या क्लोरोफॉर्मच्या कॉन्टेंटमध्ये राहिलो तर तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं आणि काय होऊ शकतं तर ते आपल्या बॉडीसाठी पॉयजनस आहे आणि पॉयजनस असल्यामुळे बऱ्यापैकी आपल्या बॉडीचा विचार केला तर यांच्यापासून लांब राहिलेला कधी पण पुढचा मोलिक्युल आहे तो म्हणजेच कार्बन टेट्रा हा सुद्धा कलरलेस असतो स्वीट स्मेल असतो आणि सॉलंड म्हणून वापरतो ऑइल किंवा फॅट किंवा रेझिनच्या प्रिपरेशनमध्ये आणि हा तर सगळ्यात जास्त टॉक्झिक आहे आणि याचा परिणाम आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर पण होतो तो होतो त्याच्याबरोबर आपलं लिव्हर पण डॅमेज होऊ शकतो आणि हा कंपाऊंड हा कार्सिनोजेनिक आहे म्हणजे याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो आणि हा ग्रीनहाऊस गॅसेस आहे म्हणजेच आपले जे ग्लोब वॉर्म होलेला आहे त्या वॉर्म होण्यामध्ये याचा पण काहीतरी रोल तो प्ले करतो आहे पुढचा येतो आयडोफॉर्म बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे आयडोफॉर्म हा हा थोडासा येलो क्रिस्टलाईन फॉर्मॅटमध्ये असतो स्मेल थोडासा डिसॲग्रेबल असतो बॅड स्मेल असतो पण याचा एक फायदा फायदाही तो आपल्या अँटीसेप्टिक एजंट म्हणून काम करतो आपल्या जर जखम वगैरे झाले असेल तर आपण अँटीसेप्टिक फॉर्मॅटमध्ये आपण त्याला वापरू शकतो पण प्रॉब्लेम काय जर समजा हा सी एच आय थ्री हा आपल्या बॉडीच्या किंवा आपल्या डोळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो डोळ्यांना खराब करू शकतो किंवा स्किन थोडीशी इरिटेशन होऊ शकते त्याच्याबरोबर रेस्पायटरी थ्रू जर बॉडीमध्ये गेला तर थोडासा डिझनेस किंवा व्हिज्युअल डिस्टर्बन्स आपल्याला येऊ शकतो फॉर्ममुळं पण हा खूप चांगला अँटीसेप्टिक एजंट म्हणून पण काम करतो जखमेमध्ये पुढचा येतो फ्रेओन फ्रेओन गॅस म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन क्लोरोफ्लोरोकार्बन हा आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे ग्रीनहाऊस गॅस आहे आणि हा आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये असतो आर ट्वेंटी टू नावानं किंवा आर इलेवनसाठी आपल्याला प्रिपरेशनसाठी हा वापरतो आपण आणि हा प्रोपेलंट म्हणून पण काम करतो आपण जे काय प्रोपेलंट ब्लोईंग एजंट जे इन फोम फॉर्मॅटमध्ये येतं ना त्याच्यामध्ये हा ॲज अ प्रोपेलंट म्हणून आपण वापर करतो हा तसा आप गॅस एवढा चांगला नाही आहे कारण हा काय करतो आहे हा गॅस आपला जो काय ओझोन लेअर आहे त्या ओझोन लेअरच्या डिप्लिकेशनसाठी हा रिस्पॉन्सिबल आहे आणि हाच गॅस जर आपल्या बॉडीच्या कॉन्टेंटमध्ये आला आ, तर ब्रीदिंग प्रॉब्लेम किंवा जरा कॉन्शियसनेस आपला जाऊ शकतो आपल्या बॉडीसाठी हा घातक आहे थोडक्यात काय सगळेच पॉलिहायड्रोजन कंपाऊंड्स आपल्या बॉडीसाठी खराब आहेत आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टी सोडली तर आपल्या बॉडीसाठी एकसुद्धा चांगला कंपाऊंड यातला नाही आहे सगळे आपल्यासाठी खराब आहेत त्यानंतरच आहे तो डी डी टी हा जरा थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण डी डी टी म्हणजे काय डायक्लोरो डायफिनिल आणि डायक्लोरो इथेन आता डीडी स्ट्रक्चर काढायचं डी टी कॉ त्याचा शॉर्ट फॉर्म आहे डायक्लोरो डायफिनिल डायक्लोरो इथेन म्हणजेच आता बघा ह्याचं जर स्ट्रक्चर काढायचं म्हटलं कसं असतं तर समजा आता सी एच असेल आणि इकडं एक बेन्झिरिंग अशी येते परत इथं सी एल येतो परत इकडे एक बेन्झिर डिंग समजा इथं एक बेन्झिरिंग आणि इथं सी एल आणि वर तुमचा सी डॅश सी एल इकडे सी एल आणि इकडे सी एल आणि त्याचं नाव कसं येतं बघा डायक्लोरो डायक्लोरो म्हणजे हाय क्लोरीन आणि हाय क्लोरीन हे डाय डायक्लोरो दोन क्लोरो झाले का परत आता फिनिल रिंग किती आहेत मला सांगा तर दोन आहेत तर याला आपण म्हणतो डाय पी एच ई एन वाय एल डायफिनिल ह्या दोन रिंग म्हणजे ही एक रिंग झाली ही एक रिंग डायफिनिल म्हणजे डायक्लोरो डायफिनिल परत आता हे किती क्लोरीन आहेत एक दोन आणि तीन त्याला म्हणायचं ट्रायक्लोरो ट्रायक्लोरो आणि हे किती कार्बेंडम आहेत सांगा बरं तर दोन कार्बाँडम आहेत दोन कार्बनचा कोण असतो ई टी एच इथेन म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला आ... डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो आणि हा इथेन आपण याचं स्ट्रक्चर असं होतं हा कसा असतो जर कलरलेस असतो टेस्टलेस असतो ओडरलेस असतो आणि तसा क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे आणि याचा उपयोग आपण इन्सेक्टिक इन्सेक्टीसायड म्हणून करतो मुंग्या मारायची वगैरे पावडर आहे ना ती करतो त्यासाठी करतो पण हे थोडंसं जास्त प्रमाणात आपल्या बॉडीच्या कॉन्टेंटमध्ये आलं तर उलट्या वगैरे होऊ शकतात किंवा ट्युमर्स किंवा जरा थोडंसं डिझिनेस वगैरे येऊ शकतो आणि याचा परिणाम आपल्या लिव्हरवर होतो आणि त्याबरोबर आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर पण होतो आणि इकोसिस्टीमला खरा आप हा खराब आहे कारण इकोसिस्टीममध्ये काय होतं तर हा डिग्रेड होत नसल्यामुळं प्रॉब्लेम काय होतो तर जनावरांच्या किंवा आपल्या संपर्कात येण्याचे चान्सेस सगळ्यात वाढतात आणि हा आपल्या सुद्धा ॲब्सॉर्ब होऊ शकतो त्यामुळे हा सुद्धा आपल्यासाठी घातक आहे पण इन्सेक्टिसाईड म्हणून आपण याचा वापर करायला काय हरकत नाही आहे बदल्यात सबस्टिट्यूट म्हणून बरेच कंपाऊंड आले आहेत तर आत्ता मी आज जो सांगितला तो हॅलोजन डेरेटिव्ह हा टॉपिक मी एकदम फास्टमध्ये मी कवर करायचा प्रयत्न केला आहे याच्या डिटेल व्हिडिओज पण आहेत पण मला थोडंसं तुम्हाला क्विक रिव्ह्यू टाईपमध्ये तुम्हाला हे सांगायचं होतं त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी अशा फास्ट फास्टमध्ये पुढं जाव्या लागल्या आहेत त्यापैकी काही गोष्टी जर तुम्हाला कळायला नसतील तर माझ्या सेपरेट व्हिडिओज आहेत तर त्या सेपरेट व्हिडिओज वगैरे तुम्ही बघू शकताय थँक्यू